आपले नाइक सर, नमस्कार। नमस्कार सर, मी आधी तुमचं स्वागत करतो। वाचता वाचता ग्रुप हा चिन्हचा व्हॉट्सअप समूह आणि मराठी सृष्टी .com यांच्यातर्फे हा जो गप्पांचा कार्यक्रम आहे, त्या गप्पांच्या कार्यक्रमात आज आपण प्रभाकर बर्वे, चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या संदर्भात गप्पा मारणार आहोत। त्याचे कारण असं की 6 डिसेंबरला बर्वे यांना जाऊन बरोबर 25 वर्ष झाली। 25 वर्ष खरं तर त्या दिवशी तो कार्यक्रम करायचा माझ्या मनात होता, पण कार्यक्रम हे आपल्या आधी ठरलेले असल्यामुळे मी तो हे करू शकलो नाही। त्यामुळे म्हटलं 13 कार्यक्रमात तुम्ही खरं तर हुसेन यांच्यावर बोलणार होतात, पण माझं असं म्हणणं पडलं की बर्व्यांवर बोलावं जास्त महत्वाचं होतं असं मला वाटलं, आणि माझी विनंती तुम्ही मान्य केली त्याबद्दल मी तुमचे आधी आभार मानतो। तुम्हाला आठवत असेल तर 6 डिसेंबर बरोबर 1 वर्ष आणि 6-7 दिवसापूर्वी आपण बर्व्यांच्या घरी होतो। यावेळेस आठवतं तुम्हाला, तुम्ही तुमचे काळे कपडे होते, निळे कपडे होते, आणि अंत्ययात्रेला आपण जाण्यासाठी आपण सोमवार तो दिवस आजही आठवतो। खूप गर्दी जमली होती आणि एक तो कुठेतरी भजन चालू होत, ते भजनाचे शब्द मला आता आठवत नाही, पण ते भयंकर विचित्र परिस्थिती होती ती सगळी स्थिती, आणि आपण खूप दुःखावेगात होतो सगळेच तिथे जमलेले सगळेच। मला आठवत की खूप सगळ्यांना वाईट वाटत होत। सर, या संदर्भात मला पुढला प्रश्न विचारायचा आहे की 25 वर्ष झाली बर्वेंना जाऊन, तुम्ही त्याचं कसं विश्लेषण कराल की चित्रकार जेव्हा एखादा जातो आणि त्याच्यानंतरच त्याच्या कलाकृतीना काय म्हणतात त्याला त्याची मूल्यमापन केलं जात, तर बर्वेंच्या संदर्भात असं काय झालंय की किंवा झालंय किंवा नाही असं मूल्यमापन झालंय की नाही, किंवा त्यांना योग्य तो मान दिला गेला की नाही म्हणून, तर असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात आहेत। तुम्ही याच्याकडे कसं पाहता किंवा या संदर्भात तुम्ही काही विचार केलाय का? बर्वे देहाने गेले असतील पण आपल्या आठवणीत ते आहेत, म्हणजे काय बर्वे बर्वे त्यांचं ज्ञान, त्यांची चित्र, चित्राविषयी त्यांचे विचार, त्यांचे लेख, त्यांनी भरपूर लिहिलेलं आहे, ह्या सगळ्याच्या स्वरूपातून ते आपल्या सोबत अजूनही आहे असं मला तरी वाटतं। म्हणजे बर्वेंची आठवण येते तेव्हा दुःख होत नाही, पण बर्वेंचा जो करिश्मा आहे तो लक्षात येतो। दुःख काय, आपण सगळेच जाणार होतो सगळे, कोणाला कोणतरी दुःख म्हणा, ते दुःखाचे दिवस गेले, पण आता बर्वेंविषयी अधिक चिंतन करायला वाव आहे असं मला वाटतं। अनेकांना केवळ जे लिहितात त्यांनाच नाही, ज्यांना बर्वे कोण होते काय होते समजून घ्यायचं असेल तर त्यांनी वाचायला पाहिजे बर्वेंविषयी, बर्वेंचा कोरा कॅनव्हास वाचला पाहिजे, लक्षात आलं। म्हणजे त्यांनी मागे जी संपत्ती सोडून गेलेली आहे ती म्हणजे शब्दाच्या मार्गाने किंवा चित्रकलेच्या मार्गाने, त्याविषयी तो संशोधन झालं पाहिजे। आपल्याकडे त्याविषयी अत्यंत अशी निराशाजनक गोष्ट आहे, म्हणजे आपल्याकडे किती क्रिटिक आहेत, मोदेला पण नाही आहेत आपल्याकडे क्रिटिक, आता हा एखाद दुसऱ्याचे इंग्रजीमध्ये लिहितात तेच आहेत, बाकी मराठीमध्ये आज क्रिटिक कोण आहे? तर हा जो भाग आहे त्याच्यामुळे बर्वेंची आपण आठवण करतो, म्हणजे काय करतो की आज त्याला 25 वर्ष झाली आणि बर्वे आपले मित्र होते म्हणून आपण आता गप्पा मारतो, पण त्याविषयी लिहायला पाहिजे, त्यांच्या त्यांच्या चित्रांविषयी त्यांची, आज तर खऱ्या अर्थाने बर्वे असताना कदाचित थोडीशी भीती वाटत होती अरे आपण हे कसं लिहायचं, पण आता आपण मोकळे आहोत, आता मोकळे आहोत त्यांच्यावर क्रिटिसिझम करायला सुद्धा, आणि ते क्रिटिसिझम म्हणजे काय तेव्हा केलं नाही म्हणून आता करतो असं नव्हे, पण त्यांच्याविषयी त्यांच्या कामाविषयी प्रांजळपणे काही मतं मांडायला आपलं आपण शिकलं पाहिजे, आणि हे बर्व्यांचं पण मत असं होतंय लक्षात आलं ना, म्हणजे गायतोंडे गेल्यानंतर त्यांच्याविषयी पण कोणी असं लिहिलं नाही, जे जे लोक आमच्या याच्या चित्रकलेतून गेले अंतर्धान पावले त्यांच्याविषयी कोणी काही लिहितच नाही आहे। मी काही मोठेपणा सांगत नाही, पण बर्वेंविषयी गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वी मी मौजेत लिहिलं होतं, मग ते कोणी वाचलं की नाही हेही मला आठवत नाही, म्हणजे वाचल्यानंतर कधी कधी एखाद दुसरा माणूस रिॲक्शन देतो आवडलं नाही आवडलं जे काय असेल ते, पण ह्यावेळेला बर्वेंचं किती लोकांनी वाचलं मला माहिती नाही, मी जो जो ज्याने लिहिलं त्याला माहिती नाही। तर ही जी एक काय म्हणतो गॅप जी आहे वाचक
आणि लेखक किंवा चित्रकार आणि आस्वादक त्यांच्यामध्ये प्रचंड अशी धरी आहे. आणि हे बर्वे सुद्धा सतत सांगत असत, पण ते एक ते मूक व्यक्ती होते. ते म्हणे आपण आपलं काम करूया, आपण दुसऱ्यांच्या जी काय गुलाढाली आहे त्याच्यात नाक नको बसता, आपण आपण चर्चा करू आणि आपण आपलं काम करू आणि आपल्या कामाविषयी बोलू, आपल्या कामाविषयी लिहू. आणि तसं त्यांनी केलेलं आहे. त्यांचं ते दोन्ही पुस्तकं जी आहेत त्यांची ती अप्रतिम आहे. म्हणजे ते एक आपलं धन आहे असं मी समजतो. जे आपण मागे जे राहिलेले आहे त्यांचं ते धन धन आहे आणि त्या धनाला आपण आदर केला पाहिजे त्या धनाचा. आणि विशेष करून जे कला विद्यार्थी आहेत त्यांनी तर हे सगळं वाचलं पाहिजे. पण ते माझा असा अनुभव आहे की ते कोणी वाचत नाही, कोणीच वाचत नाही. हा, आता त्याला आपण काय करणार. आपण वाचलं पाहिजे आणि आपण लिहिलं पाहिजे. ज्याने इथं वाचत लिहिता त्यांनी लिख केलं पाहिजे. पण माझा आग्रह आहे की विद्यार्थ्यांनी निदान आज ते ऐकत असतील तर मला आनंद आहे, नसतील ऐकत तरी सुद्धा आनंद आहे. आपण इतक्या वर्षानंतर बर्वेंविषयी बोलतो याचाच आनंद आहे. त्यांना आपण आठवण करतोय त्यांची. हा, दोन गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटतात मला. एक पहिली गोष्ट ही जनरल आहे आणि दुसरी माझ्या संदर्भात आहे. पहिली गोष्ट अशी की तुम्हाला आठवतं की बर्वे ज्या दिवशी गेले 6 डिसेंबरला 1995 त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी इंडियन एक्सप्रेसला एक हुसेन यांची मुलाखत आली होती आणि त्यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की भारतात दोनच खरे जिनियस चित्रकार आहेत, एक गायतोंडे आणि दुसरे बर्वे. असं या शब्दात त्यांनी हुसेननी खूप महत्वाचं होतं ते वाक्य आणि खूप ठिकाणी कोट केलं. तर त्या संदर्भात तुम्ही थोडस बोलायचं. आणि दुसरी आठवण जी आहे ती माझी अगदी वैयक्तिक आहे, ती म्हणजे अशी की तुम्ही म्हणताय वाचन तुम्ही करत नाही, अनेक लोक करत नाहीत, तुम्ही असं नाही की अनेक लोक करत नाहीत, पण माझी वाचनाच्या संदर्भात आठवण आहे. मला आठवतं मी आर्ट स्कूलला आलो त्याच वर्षी किंवा त्याच्या नंतरच्या 1-2 वर्षामध्ये ग्रंथालयीने एक अंक प्रसिद्ध केला होता, पहिलाच अंक होता. मला आठवतं की नाही मला माहिती नाही, लाल रंगाचं कव्हर होतं, त्यावर एक ग्राफिक होतं आणि ग्रंथालय या नावाने आलं. नंतर त्याचं रुची झाली. त्या पहिल्या अंकामध्ये भाऊराव सडवेलकर त्याचे संपादक होते आणि त्या अंकामध्ये मला अतिशय चित्रकलाविषयक माहिती वाचायला मिळाली होती. त्यातला एक लेख तुमचा होता, तुम्हाला आठवते की नाही मला माहिती, आणि तो होता प्रभाकर बर्वे यांच्या होते. त्याच वर्षी मला वाटतं बर्वेना त्यांच्या निळा ढगला नॅशनल अवॉर्ड मिळाला, नॅशनल अवॉर्ड मिळाला. त्या निमित्ताने तुम्ही तो लेख लिहिला. तो लेख वाचून मी एवढा भारून गेलो की काही विचारता सोनी आणि मग मी बर्व्यांना फॉलो करू लागलो, तुम्हाला फॉलो करू लागलो. चित्रकलेविषयी मी अधिकाधिक सजग होऊन विचार करू लागलो. हा एक भाग झाला म्हणजे वाचनाच्या संदर्भातला. आणि दुसरा भाग मी असं म्हणेन की 88 साली माझ्या हातात रुचीचा म्हणजे आता हे ग्रंथालीचंच परत दुसरं रूप तो अंक माझ्या हातात पडला. आणि त्याच्यामध्ये जो लेख होता तो त्यांचे आर्किटेक्ट आमचे मित्र पुण्याचे, त्यांचं नाव मला तर पटकन आठवत नाही, पण त्यांनी लिहिलं होतं गायतोंडे यांच्यावरचा लेख. आणि तो लेख वाचून मी असा भरून गेलो आणि गायतोंडे त्यामुळे मला अधिक समजले. तर माझ्यावर या दोन लिखाणांनी खूप परिणाम केले. म्हणजे मी खरंच तुमचे पण आभार मानतो आता जाहीरपणे की त्या लेखामुळे मला बर्वेंच्या अधिक जवळ जाता आलं. आणि बर्वे माझ्या मागेच राहायचे, मी जिथे राहत होतो तिथून एक डोंगर उलांडला काही 10 मिनिटांवर चालत चालत अंतरावर बर्वे राहत असते. त्यामुळे बर्वेंशी मला अतिशय अनेक विषयांवर बोलता आलं, गप्पा मारता आल्या. गायतोंडेंचं मात्र तसं नाही झालं, गायतोंडेंनी मला बोलवूनही मी जाऊ शकलो नाही. हा म्हणजे हे काही सांगण्याच्या गोष्टी नव्हे, पण मला असं वाटलं की आता तुमच्याशी शेअर करावं वाचनाच्या संदर्भात. तर हुसेन यांनी जे विधान केलं होतं त्याच्या संदर्भात तुमचं काय म्हणत? हुसेन प्रांजळ माणूस होता पहिली गोष्ट. आणि त्यामुळे तेव्हा एक प्रसंग तर मला आठवतो की त्याने असं वक्तव्य केलं होतं की मी तर असा एक रंगारी आहे पण खरा चित्रकार गायतोंडे. लक्षात आलं, गायतोंडे त्यांच्यापेक्षा वयाने कदाचित लहान असतील, हा, पण तरी सुद्धा त्यांनी असं सांगितलं की मी फक्त रंगारी आहे आणि खरा चित्रकार गायतोंडे आहे. हे त्याचं मोठेपण आहे असं मी समजतो. आणि त्यांना गायतोंडेंविषयी अत्यंत आपुलकी आणि आदर होता. दिल्लीत कधी ते असले, दिल्लीत तर वर्षभर जात असत, त्यावेळी ते गायतोंडेला भेटत असत. हा, गायतोंडे कधी आपलं घर सोडून बाहेर गेले नाहीत कोणाला भेटायला, पण हुसेन तिथे जाऊन भेटत असे, त्यांना त्यांच्याशी बोलत असत, चहापाणी होत असे. तर हुसेन हा वेगळाच
मानसिकतेचा माणूस आहे, लक्षात आलं का? तो आपल्या कामात धुंद असतो. आपलं काम म्हणजे नुसतंच पेंटिंग करणं नव्हे, पण बोलणं असेल, कोणाला भेटणं असेल, त्याच्याशी बोलणं असेल, लिहिणं. त्याने स्वतःची एक संबंध बायोग्राफी लिहिली आहे, माहिती आहे का तुम्हाला? त्याच्यात चित्र आहेत सगळं, चांगलं जाड पुस्तक आहे, अतिशय सोयीचं. येस, एक्झॅक्टली. तर हे सगळं तू करत आला शांतपणे. मी काही हे करतोय ते करतोय असं त्याने कधी सांगितलं नाही. हा, तर हे सगळं त्याचं जे लक्ष होतं तो नेहमी म्हणत असे की गायतोंडे सारखे चित्रकार आपल्या देशात आहेत, हे आपलं भाग्य आहे, आपण वेस्टर्न कंट्रीकडे पाहायची गरज नाही, असंही त्याने एका ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. तर हा ह्या मोठ्या लोकांचा खरोखरच एक मोकळेपणा आणि एक धारिष्ठ्य म्हणा किंवा त्याचं खुलेपण आहे, मनाचं खुलेपण आहे की आपल्यापेक्षा कोणी उंच जाऊच नाही असं त्यांना वाटत नाही. आता अलीकडे कदाचित ही परिस्थिती आहे की कोण मोठा आहे. आता इथे त्यांनी कधी असा विचार केला नाही मोठा कोण आणि छोटा कोण. चित्रकलेमध्ये रथ कोण आहेत आणि ते काय काम करतायत याविषयी त्यांचा उहापोह चालायचा. हा, बर्वे बर्वेनी सुद्धा जी एक संस्था स्थापन केली होती, आता मी पण नाव विसरलो त्याचं, आणि त्याच्यात अनेक यंग लोक होते आणि त्यांचं एक्झिबिशन पण झालं होतं. तर तो एक प्रसंग म्हणून सांगतो तुला की त्यावेळी जे यंग लोक होते, म्हणजे मला आठवतं शकू कुलकर्णी आणि मला माझी आता मेमरीज वीक होत चाललेली आहे असं मला वाटतं, आणि असे बरेच यंगस्टर्स होते ना ते बर्विनच्या सोबत होते. आणि त्यांनी एक एक्झिबिशन पण केलं, भारतीय कापडिया होती, रानडे होते, असे अनेक लोक होते. गुजराती नाव आहे त्याचं, विसरलो, पण अशी ही जी नावं आठवली तर त्याच्यासोबत जवळ 10-12 लोक होते. आणि त्यांनी एक सुंदर एक्झिबिशन पण जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये केलं. पण ह्या सगळ्याच्या मागे बर्वे होते, लक्षात आलं का? बर्वे सांगायचे की आपण एकत्र आलो पाहिजे, बसलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि हे सर्वत्र पोहोचवलं पाहिजे. आता बोलण्यासाठी काही वेळ लागतो, तेवढाच पोहोचवण्यासाठी त्याहून जास्त वेळ लागतो. पोहोचवायचं असेल तर आपल्या लेखांमधून अशा मीटिंग वरचेवर घेऊन त्याच्यातून ते पोहोचवता येईल. आणि जे अशा गोष्टी अटेंड करतात त्यांनी 4 लोकांना सांगायला पाहिजे. ते किती सांगत होते हे मला माहिती नाही, पण बर्वे कधी भेटले तर ते ह्या गोष्टी बोलत असत. म्हणजे कोणी आर्टिस्ट, हा काय चाललंय तुमचं, काय सध्या करताय, नवीन काय करताय वगैरे, असं सतत हाच विषय असे. दुसरे विषय घेऊन कधी बर्वे बोलल्याचं आठवत नाही. वाचलं काय, नवीन काय लिहिलं, बिलकुल बिलकुल. हा, म्हणजे हुसेन झाले काय आणि बर्वे झाले काय, हे सगळे सतत कुठला विचार करत होते, सतत व्यस्त होते त्यांच्या वैचारिक जीवनामध्ये असं मला वाटतं. पण मला असं वाटतं तुम्ही खूप आधीपासून त्यांना ओळखत होतात, म्हणजे त्यांच्या मला वाटतं गावदेवीच्या स्टुडिओत पण तुम्ही गेला होता, त्याविषयी देखील तुम्ही लिहिलं होतं. तर तेव्हापासूनची तुमच्या आणि त्यांच्या आठवणी सांगा. त्यांचा स्टुडिओ एका चाळीत होता, बरोबर ना? हो, बरोबर आहे. हा, आणि नंतर ते चेंबूरला आले, चेंबूरला राहू लागले आणि चेंबूरला त्यांचा शेवट झाला. त्या तेव्हापासूनच्या आणि ते खूप सुंदर लिहिला होता तुम्ही तो लेख, मी वाचून तो भारून गेलो होतो तो लेख. ढग आणि असं काही त्याचा शीर्षक माझ्याकडे आहे, तुमच्याकडे नाहीये, तो मी देतो तुम्हाला पाठव. माझ्याकडे बरेच नाही, ते घेऊन जातात वाचायला आणि कुणी परत करत नाही. तर त्यावेळेच्या काही आठवणी आहेत का तुमच्या डोक्यात की गावदेवीच्या स्टुडिओ विषयी तुम्ही खूप लिहिले? गावदेवीच्या स्टुडिओ मध्ये त्यांनी त्यांनी दरवाजा उघडताना जे वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी रंगवल्या होत्या वगैरे. तो स्टुडिओ फार छान होता, त्याची खिडक्या आहेत ना उंचावर होत्या आणि त्याच्यातून तो प्रकाशाचा झोत यायचा, लक्षात आला. तिथे जे त्यांनी काम केलेलं आहे निळ्या ढगे, तिथे त्यांनी रंगवलेलं आहे, ज्याच्यासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला. आणि त्या निळ्या ढग बद्दल आमची आणि बर्वेंची थोडीशी शाब्दिक मारामारी झालेली आहे. कारण की मी मला नेहमी वाटायचं की बर्वे काहीतरी चिंतनशील चित्रकार आहेतच ते, पण ते माझ्याकडून मी कोण त्यांच्याबद्दल अपेक्षा करणार, पण मला सतत असं वाटायचं की बर्वे ह्या माणसाजवळ बरंच सामुग्री आहे आणि बरंच सामर्थ्य आहे.
पण ते मला माहिती नाही, म्हणजे त्यांच्याशी मी तिथल्या थोलवर बोलू शकलो नाही, पण मला असं वाटायचं की हे विषय घेऊन रंगवणं हे बर्व्यानी का करावं हा मला नेहमी प्रश्न. निळा ढग काढला त्याच्यात त्यांनी अर्थात त्याच्या मागची जी संवेदना आहे तो निळा ढग आणि त्याला एक चेहरा काढला होता आणि ते सुंदर होतं पेंटिंग, त्याबद्दल प्रश्न नाही. परंतु हे जर विषय घेऊन पेंटिंग करणं याविषयी त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं. नंतर म्हणलं तुम्ही हा येस म्हणजे तुम्ही रंगवता तोच विषय का नाही होत, विषय घेऊन रंगवणं आणि आपण तो रंगवतो विषय होणं स्वतःसाठी आणि इतर वाचकांसाठी म्हणा किंवा प्रेक्षकांसाठी हा, कारण त्याच्या मागे काय कारण आहे मला माहिती नाही, पण मला मी नेहमी अपेक्षा करत होतो की बर्वे कधीतरी आता ऍब्स्ट्रॅक्शनला सुरुवात करणार असं मला नेहमी वाटायचं, कारण ते अत्यंत विद्वान होते आणि अत्यंत चिंतनशील होते. तर पण ते त्या चौकटीतच राहिले आणि त्यांच्याकडून जर काही ऍब्स्ट्रॅक्ट सुरू झालं असतं ना तर मी आनंदाने नाचलो असतो. अमूर्त म्हणता येतील अशीच होती, असं सुरुवातीची आधीची चित्र आहेत ती तशीच होती ना, नंतर त्याच्यात बदल होत गेला बरोबर. हो मग ते बनारसला होते ना तिथली चित्र पण एकदम वेगळी होती, टोटली फॅसिनेटिंग होती चित्र. त्या चित्रांचं एक्झिबिशन त्यांनी केमूळ मध्ये केलं होतं मला आठवतं चांगलं, अप्रतिम चित्र होती, तांत्रिक फॉर्म त्याच्यामध्ये होते बरोबर ना. हो येस ऑफकोर्स, आणि त्याच्यात थोडीशी ती जी काय म्हणतात त्याला काय कसं म्हण त्याला म्हणजे ती एक त्या तिथल्या समाजाची जी एक मानसिकता होती ना जादूटोणा वगैरे आणि काही म्हणजे वाहून घेणं म्हणजे त्या संबंध विषयाला मांत्रिक वगैरे करे. तर परंतु बर्व्यांनी तिथे जाऊन जे काम केलंय आणि ते नंतर इथे दाखवलं जे ज्या तुमच्या केकूच्या गॅलरीत केमोळ मध्ये अप्रतिम. आणि मी त्यांना बोललो पण आहे असं की सर तुम्ही आहे ना या पद्धतीनेच पुढे जा, पण आय डोंट नो म्हणते त्यांनी पुन्हा ती चित्र तशी केली नाही. हा ती माझ्या मते खूप एक्सप्रेसिव्ह होती चित्र आणि त्याच्या खऱ्या अर्थाने बर्वे आले होते बाहेर असं मला वाटत, हे माझं मत आहे, इतरांना कदाचित ते कळणार नाही, पण मी त्यांना ते बोलूनही दाखवलं की तुमची ही चित्र आहेत ना म्हणजे अप्रतिम, त्यात सगळा तुम्ही जो काय तुमच्या मनाचा जो गाभार आहे तो कम्प्लीटपणे तुम्ही ओपन केलाय आणि तुम्ही जे जे वाहून जाता येईल ना ते वाहून दिलेलं आहे अशी ती चित्र आहे. आज ती कोणाकडे आहेत मला माहिती नाही, हा पण बर्वेंचं अजून एक चांगलं चित्र केमोळच्या घरी आहे म्हणजे केकूच्या घरी आहे ते पण अप्रतिम चित्र आहे त्याच काळातलं आहे, पण ते तांत्रिक नाही एवढं, पण ते एक चांगलं चित्र आहे असं मला वाटतं. पण त्यावर त्यांचं काय म्हणणं होतं, बर्वे काय म्हणाले? नाही बर्वे ते मितभाषी होते त्यामुळे ते बोलायचं तेव्हा पटकन मग ते हार्श पण बोलत होते. हा येस, पण अन्यथा ते ऐकून घेत ठीक आहे बघूया असा त्यांचा एकंदर पवित्रा होता. पण नंतर तुम्ही काही हा त्याच्यानंतर तुमचा असं कधी वाद विषय झाला नाही? हा वाद नव्हता, ते काही भांडले नाही, मी भांडलो नाही, परंतु ते ऐकत होते येस. हा पण तो चिंतनशील माणूस होता तेव्हा त्यांनी पण चिंतन केलं असेल त्याच्यावर असं मला वाटतं. आणि मी पण मला जेव्हा कधी काही प्रश्न पडले तर मी त्यांच्याकडे जात असे चेंबूरला आणि त्यांच्याशी बोलत असे आणि त्याच्यातून काही मार्ग सापडत होते. परंतु त्यांचा मार्ग वेगळा होता, माझा मार्ग वेगळा होता असं मला वाटतं. पण माणूस म्हणून मला तो व्यक्ती फारच आवडत होती आणि अत्यंत प्रेमळ आणि बोलायला कमी बोलत असले तरी मोजकच बोलायचे, पण गंभीर असायचं, ते गंभीर बोलणं असायचं आणि त्यांचे लिखाणही गंभीर आहे. त्यांचं सगळं पुस्तक शांताबाईंनी इंग्रजीमध्ये आणलेलं आहे पोरा कॅनव्हास, तो सगळ्या विद्यार्थ्यांनी वाचायला पाहिजे आयदर इंग्रजी मधला किंवा मराठी मधला. लक्षात आलं का? त्याच्यासाठी एक चळवळ उभारायला पाहिजे आपण, कोणती पुस्तकं वाटत वाचावी आणि त्याच्यात ते बर्वेंचं पुस्तक अगदी टॉपला ठेवलं पाहिजे.
मला आनंद वाटतो सांगायला की मी काही मुलांना सांगितलं हे वाचलंय का रे, ते म्हणे नाही, मग घे उद्या आणि वाच, आणि वाचलं तरच माझ्याकडे परत. तसे अनेक विद्यार्थी आता वाचायला लागलेले. कारण त्या त्या पुस्तक वाचताना आपण भारून जातो अक्षरशः. ऑफकोर्स एक एक त्यातल्या प्रतिमा किंवा ती विचित्र, उदाहरणार्थ मी चालत जात असताना चंद्र दिसला, चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात दिसलं आणि माझ्यावर तो चंद्र जात होता, त्यावर त्यांनी काढलेलं ती चंद्राची कोर वगैरे, हे अप्रतिम आहे, अफाट आहे. किंवा आमच्या एका मित्राने पण त्यांच्याविषयी छान दिलं होतं की ते बस मधून चालले होते चेंबूरला, दादरवरून बस मध्ये चालले होते डबल डेकरला, पुढे बस वरती बसले होते आणि अचानक एक फुलपाखरू आलो डाव्या खिडकीत आणि ते बिरबिर 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 फिरलं त्या ह्याच्यामध्ये आणि तसंच ते बाहेर गेलं. त्या काळात जे काही झालं त्या बसमध्ये त्याच्याविषयी ते इतके उत्स्फूर्तपणे बोलले की ऐकत राहिले. फार सुंदर की त्या फुलाने अवकाश, म्हणजे बाहेरचा एक अवकाश आणि त्या बस मधला अवकाश याचा विश्लेषण करून त्याने त्या फुलांची फुलपाखराची रचना किंवा किरण हे इतकं सुंदर वर्णन केलं होतं की तेव्हा त्यांच्या प्रतिभेच हे लक्षात आलं, आकलन झालं किती हा माणूस विचार करत होता, किती विषयांवर त्यांचं काय म्हणत त्याला अभ्यास होता, हे सुद्धा तेव्हा जाणवलं होतं. म्हणजे प्रत्येक वेळी त्यांचं जाणवतो, कारण जेव्हा जेव्हा आम्ही घरी जात असतो त्यांच्याकडे किंवा जहांगीर मध्ये भेटत असू किंवा जहांगीर समोरच्या त्या हॉटेलमध्ये आम्ही तर तेव्हा तेव्हा नवीन काहीतरी मिळत असे आणि प्रत्येक वेळी ते भेटलं म्हणजे आनंद असे, आज काहीतरी हे मिळालं, आज काहीतरी दुर्दैवाने ते लिहून ठेवायला पाहिजे होते, ते झालं नाही. खरं ते लिहिलं असतं तर खूप काही त्याच्यातून मिळालं असतं असं मला आता वाटतं, पण तेव्हा ते घडलं नाही याचं दुःख नक्कीच होतं आणि ते अनेकांना होत असे. तू बसची आठवण केलीस म्हणून एक प्रसंग माझा आणि त्यांचा बस मधला मी सांगतो. बर, मी त्याच्यावर लिहिलेलं पण आहे, तो सगळा प्रसंग लिहून काढलाय. एक दिवशी मी घरी गेलो होतो आणि ते कुठेतरी त्याच वेळी मी दरवाजात पोहोचलो आणि ते बाहेर निघाले होते. ते म्हणजे अरे चुकीच्या वेळी आलो का, नाही नाही चला तुम्ही माझ्याबरोबर चला आपण जरा हिंडून येऊ, म्हणलं हरकत नाही. मला काय शू बी काढावे लागलेले, त्यांच्याबरोबर गेलो खाली कुर्ल्याला, एक बस पकडली वडाळ्याला जाणारी आणि ते एखाद्या लहान मुलासारखे पहिल्या माळ्यावर जाऊन बसच्या वरच्या माळ्यावर जाऊन अगदी पुढच्या तिथे बसले. बरोबर, अगदी त्याच्यातला तो खेळकर आणि बालिश असं जे चित्र त्यांचं जे होतं ना ते मला खूप आवडलं. हा, ती तिथे बसलं तर मी पण जाऊन, ते दोन दोन चा ती सीट होती ना, ते लेफ्टला बसले होते तर मी राईटला बसलो आणि समोर तो कम्प्लीट मोकळा म्हणजे सरळ रस्ता दिसतो. तर आणि बस सुरू झाली, सुरू झाल्यानंतर ते म्हणे बोलते काय बस चालवतोय तसं वाटतं ना आपण. म्हणजे ऍक्च्युली ऐकली लहान मुलासारखं ते समोरची त्या खिडकीचा हा धरून ते बघत होते आणि खरोखरच बाकीचं काही दिसतच नाही तिथून. आणि मला पण वाटलं हेच आपण बस चालवतो हे त्यांच्या शब्दानंतर आणि ते त्याची मजा घेत. त्याच्यानंतर एक शब्द नाही, वडाळ्याला आम्ही उतरलो, मग त्या म्हणतात ते म्हणाले चला आपण चहा घेऊ. मग कॉर्नर तिथे मद्रासी हॉटेल आहे हा, आणि तिथे त्या आम्ही चहा घेतला आणि म्हणाले मी आता घरी जाणार परत. तर मी पण म्हंटल मी पण घरी जातो. हो येस, आणि मला मला तिथूनच बस मिळते वळीची, तेव्हा मी वळीला राहत होतो. आणि ते पण गेले, पण मी लगेच म्हटलं जाताना बस जरा हळू चालवा, तर ते हसले. आणि मी पण गेलो, पण त्यानंतर मलाही त्यावेळी बसनेच आम्ही प्रवास करत होतो, तर मलाही त्यांच्यामुळे ते पहिल्या खिडकी पहिल्या सीटवर जाऊन बसण्याचं छंद लागला. अर्थात फार वेळ बसलो नाही, पण ती एक वेगळी गंमत होती, एक वेगळं काहीतरी म्हणजे मनाला भिडणार होत असं मला वाटतं. आणि अत्यंत मिश्किल स्वभाव होता त्यांचा, खूप असं छान बोलत बोलून जा. मला एक आठवत एक किस्सा सांगितलेला होता त्यांनी, एकदा काहीतरी केकू गांधी बरोबर ते बोलत होते फोनवर आणि त्या काळात मोबाईल वगैरे नव्हते आणि फोनवर दोघांचं संभाषण चाललं होतं बराच काळ. तर तेवढ्यात केकू गांधी वांद्र्याला राहत आणि हे सायन, तर केकू गांधी म्हटले थांब 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 जरा तू आता काही बोलू नकोस, कारण एक विमान जाते वरून मला काही ऐकू येत नाही तू काय बोलतोस.
आणि मग त्यांनी संभाषण सुरू केलं. मग बर्वे म्हणले आता तुम्ही थांबा, कारण ते तुमच्याकडे ते विमान आता इकडे कुठल्याला आलंय, मला तिकडे पण सांगितलं होता आणि खूप छान होत. आणि असे कितीतरी त्याकडे गेलं का खूप काही शिकायला मिळायचं, ऐकायला मिळायचं, वाचायला मिळायचं, पाहायला मिळायचं. मला त्यांनी सत्यकथेचे अंक खूप दिले होते, मला म्हणले त्याची सही वगैरे पण होती. आणि त्याच्यातून पण मला खूप वाचायला मिळालं, त्यांच्या कविता होत्या त्यांच्याविषयी. एकाने कोणीतरी लिहिलं होतं कवी मनाचा चित्रकार, हे मला टायटल आठवतं, पण कोणी लिहिला होता तो मला आठवत नाही. पण ते म्हणजे त्यांची चित्र काव्यमय होती एवढं नक्कीच. आणि मी ते विचार करणारे होते, त्याहून जास्त मी असं म्हणतो की ते चिंतन करणारे होते. चिंतन आणि विचार याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे असं मी समजतो. आणि ते चिंतन करत असत, त्यामुळे ते फार कमी बोलत. आणि ते सतत चिंतन त्यांचं चालू होतं. मला वाटतं ते आजारी होते शेवटच्या काळात, तेव्हा सुद्धा ते मला वाटतं चिंतन करत होते. लक्षात आलं का? तर हा चिंतन हा त्यांचा धर्म होता असं मला वाटतं. गर्भित असा धर्म होता. आणि चांगलं लिहून ठेवलंय त्या माणसाने, भरपूर चांगलं लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यांच्यावरही अनेक लोकांनी लिहिलेलं आहे. आणि ते सगळं असं साहित्य तुला एकत्र करता आलं तर कर, जसं गायतोंडेंचं केलंस मला माहित नाही कशामुळे ते थांबतंय काम. मी खूप प्रयत्न केला, आपण काही ना काहीतरी त्याला अडचण येते आणि ते थांबतंय. माझ्याकडे अर्धं काम त्याच्यात तयार आहे, मला माहित नाही ते पुढे होईल किंवा नाही माझ्याकडून, पण मी प्रयत्न जरूर करणार आहे. कारण मी ज्यावेळी माझ्याकडचं सगळं कलेक्शन मी काढलं, त्यावेळी फक्त दोनच मी ठेवलं होतं, एक बर्वे आणि दुसरं गायतोंडे, आणि बाकीचं सगळं मी देऊन टाकलं होतं. त्या दोनवर लोकांवर मला काम करायचं होतं. मला माहित नाही तुम्ही म्हणताय तसं जर झालं तर अजून काही निराश नाही, पण झालं तर मला आवडेल करायला. मी 2 वर्षापूर्वी मौजेत लिहिलं होतं, त्याच्यातली ह्या चिंतनाविषयी थोडक्यात आहे. म्हणजे बर्व्यांचे वाचन, लेखन आणि मनन त्यांच्या चाहत्यांना विचार करायला लावणारे तथा संबंधित दृश्य विषयाच्या थेट तळागाळाशी नेणारे होते. एखादा वाचनात आलेला, मनात ठाण मांडून बसलेला, परंतु न कळणारा शब्द असो किंवा मित्राला दिलेले वचन असो, बर्वे त्या दोन्हीची जबाबदारी समाधानपूर्वक पूर्ण केल्याशिवाय नव्या विषयाला हात घालत नसत. आपल्यावरील कोणत्याही जबाबदारीचे कायम भान ठेवणारे बर्वे स्वतःबद्दल मात्र बेफिकीर किंवा फकीरच होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तरी घरी आलेल्या याचकाला आणि वाचकाला त्यांनी कधीही दुर्मुख करून पाठविले नाही. ते सावकाश आणि मृदू आवाजात खूप बोलत, सोबत ऐकणारे किती असले तरी ते स्वतः मधल्या बर्वेनं संबोधून असे. ते नेहमी म्हणत, कुठली बाब आधी स्वतःला कळायला हवी तरच ती दुसऱ्याला सांगण्यात अर्थ आहे. असा 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 विचारवंत माणूस होता. आठवतो ते गेले तेव्हा केमोड मध्ये त्यांचा शो चालू होता. चित्र होती त्या काळात, त्यांना ते आजारपणामुळे हात उचलता येत नव्हतं, कॅनव्हास थांबवले होते आणि छोटी चित्र काढली होती त्यांनी आधी पेपरवर, आणि छोटी वॉटर कलर सारखी होती ती. मला आठवत गेल्यानंतर मी एकदा त्यांच्या घरी गेलो होतो, त्यावेळी त्यांच्या बेड मध्ये मला बघायला मिळालं सगळं. त्यांनी जमवलेली पान, फुलं, कागदाचे हे बघितल्यावर मला खूप वाईट वाटलं त्याविषयी, की आपण खरंच मोठ्या कलावंताला आपण मुखलो स्टुडिओ. पण मला आठवतो मी आम्ही कधीही गेलो तरी त्यांनी असं सोडलं नाही, तास दोन तास बसून ठेवत असत, गप्पा मारत, चहा सतत काहीतरी खाणं यायचंच, आणि मग संपूर्ण बोलल्याशिवाय ते कधी गेलो. एकदा मला आठवतो मी सकाळीच गेलो आणि मग काहीतरी भास्कर कुलकर्णींचा विषय निघाला, आणि मग आज माझ्याकडे भास्कर कुलकर्णी लागत असं त्यांनी मला सांगितलं, आणि आता तुम्ही निघा म्हणते. मला ते कुतूहल वाटलं, मग मी पुन्हा ज्यावेळी गेलो त्यावेळी त्यांना विचारलं, म्हटलं सर भास्कर कुलकर्णी म्हणजे काय, ते म्हणले मी सांगतो त्या दिवशी ते येणार होते म्हणून तुम्हाला घाईघाईने परत पाठवलं. आणि मग जवळजवळ 3-4-5 तास ते भास्कर कुलकर्णी या माणसावर बोलले,
आणि मग तो जो भास्कर कुलकर्णीवर जाऊन कमी चिन्हाने गेला त्याला स्फूर्ती दिली बर्वे. तो अंक मग खूपच गाजला म्हणजे मला माझ्या काय म्हणतात त्याला सगळ्या कारकिर्दीमधला तो सर्वोच्च ठराव आहे. इंदुरकरांनी मला खूप त्याला त्या अंकाविषयी हे दिलं होतं म्हणजे म्हणले हे फारच भलतच तू जे काही मोठं काम केलंय. पण ह्या सॉरी बोला सर. हा नाही मी परत तुला आठवण करून देईन की तू बर्वेंवर एक चांगलं पुस्तक काढावं छोटे कहाणी असलं तरी. पण त्यांनी त्यांच्या कविता त्यांचे लेख त्यांच्या अनेक गोष्टी तुला शोधायला लागतील कदाचित. नाही माझ्याजवळ आहेत सगळ्या सर माझ्यापाशी सगळंच आहे बर्वेंचं. कुणाकडे नव्हतं ते माझ्याकडे आणि त्याच्यावर माझ्या सह्या होत्या सगळ्यांवरती कात्रण फिरतायत सगळीकडे त्याच्या झेरॉक्स मारू आणि सगळेजण सांगतायत की आम्ही जमवलो. त्याच्यावर माझ्या सह्या आहेत त्याच्यावर माझ्या तारखा आहेत माझ्या आत्ताच्या. कुठलंही पुस्तक काढून बघा म्हणजे हे आता मी बोलायला नको आहे पण इतकं मी त्यांना फॉलो करत होतो आणि मी खरोखर खूप जमवले होते त्यांच्याविषयी खूपच जमवले होते. पण दुर्दैवाने ते काही झाले ते आता कारण सांगण्यासारखी नाहीये उगाच कडवटपणा निर्माण होईल त्याच्यात मी काही बोलत नाही. पण मला नेहमी असं वाटत आलंय सर की एखादा कलावंत जातो त्यावेळी तो काय नेमकं सोडून जातो आणि मग त्याला जे फॉलो करणारे लोक असते त्यांची काय जबाबदारी असते किंवा त्यांनी काय करायला पाहिजे काय करायला हवंय या सगळ्या गोष्टी एकदा कुठेतरी नोंद व्हायला पाहिजे. त्याच्यावर तुमच्यासारख्या लोकांनी खरं तर त्याच्यावर लिहायला पाहिजे ते शब्दातून व्यक्त होईल आणि जे पुढल्या पिढीला फॉलो करता येईल असं मला असं वाटतं. एखादा कलावंत जातो त्यावेळी उरलेल्या समाजाची खूप मोठी जबाबदारी असते पण ती पार पाडली जात नाही असं मला वाटतं. आपण अनेकदा अनेक लहान मोठ्या गोष्टीमध्ये अडकतो स्वार्थामध्ये अडकतो आणि अग्रजेस वेगवेगळे असतात त्याच्यामध्ये अडकतो आणि मग ही अशी कामं राहून जातात. म्हणजे बर्व्यांचं 75 एक डायऱ्या होत्या मी हातात घेतल्या त्या 75 डायऱ्यांमधलं हे सगळं जे काही ज्ञान आहे ते यायला पाहिजे असं माझं मत होत. दुर्दैवाने ते माझ्यातून गेलं सगळं काम का गेलं काय वगैरे मग त्याच्याविषयी बोलायचं पण ते कुठेतरी करायला पाहिजे होतं चांगल्या पद्धतीनं निदान त्यांना वाळवा लागणार वाळवी लागणार ते भास्कर कुलकर्णीच्या बाबतीत झालं तेच बर्व्यांच्या बाबतीत झालं. भास्कर कुलकर्णी सुद्धा 100 डायऱ्या लिहिलेल्या होत्या त्या सुद्धा मी हाताळल्या त्यावरच म्हणतो काय दुर्दैवाने दोघा म्हणजे भास्कर कुलकर्णींकडून बर्वेंनी ते सगळं घेतलं लिहिणं वगैरे पण तितकस ते हे झालेलं त्यांच्या पण बर्वेंच एक रिसेंटली म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी जीएसएलने केलेलं जे एक्झिबिशन होतं नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मध्ये ते फार चांगलं होतं उत्कृष्ट होतं आणि चांगलं सेटिंग केलं होतं तिने आणि चांगलं डिस्प्ले केला होता आणि त्यावेळी तिने सुद्धा जे पुस्तक काढलं म्हणजे मला वाटतं शांता गुगलेंनी ट्रान्सलेट केलेलं आणि मला मला ते सगळं एक्झिबिशन अत्यंत उल्लेखनीय असं वाटतं. तसंच असं तू सुद्धा पुढे यायला पाहिजे असं मला वाटतं कारण तुझा तो प्रांत आहे. हा तिने एका दृष्टीने केलं असेल तुझी दुसरी दृष्टी असेल म्हणजे एखाद्या चित्रकाराला आपल्याच कडे असं आहे की क्वचितच चित्रकारावर लिहितात लोक. युरोपात प्रत्येक चित्रकारावर कुठल्या ना कुठल्या तरी लेखकाने लिहिलेलं आहे लक्षात आलं का. तर हो येस आणि सगळ्या आणि म्हणून त्यांच्याकडे जी एक अवेअरनेस आहे चित्रकलेबद्दलचा चित्रकलेत त्या विचारांबद्दलचा चिंतनाबद्दलचा तो खूप गहन आहे. त्याचं कारण तिथे चित्रकार सुद्धा लिहितोच पण त्याशिवाय जे क्रिटिक आहेत किंवा जे लेखक आहेत क्रिटिकच असलं पाहिजे आर्ट क्रिटिकच असलं पाहिजे लिहिण्याचं असं नाही. तो लेखक जरी असेल आणि त्याला चित्रकलेबद्दल जर का आवड असेल काय ओढा असेल तर तो सुद्धा तेथे लिहितो. आपल्याकडे कोणी लिहायला घेतला अरे तू काय चित्रकलेचा काय प्राध्यापक आहेस का तू लिहितोस कशाला असं विचारणार लो. कोणी लिहू शकतो ज्याला त्यात गती वाटते की मी हे लिहू शकतो तू लिहायला त्यांनी लिहायला पाहिजे. आणि याविषयी आपल्या सॉरी मी टीचर असल्याकारणाने येतच आपल्या चित्रकलेच्या अभ्यासक्रमात याच्याविषयी काही सुद्धा विचार करत नाही. सगळ्यांनी चित्रकार व्हायला पाहिजे का ज्यांना व्हायला पाहिजे त्यांनी व्हावं त्यासाठी काय करायचं ते करायचं. परंतु काही लेखक का नाही होत काही क्रिटिक का नाही होत चित्रकलेवर लिहिणारे लोकांना निर्माण होत
सर तुमची अपेक्षा खूप मोठी आहे बरं का सर. मला असं वाटतं म्हणजे मी थोडस तुम्हाला माफ करा म्हणजे तुम्हाला थोडस इंटरप्ट करतो की तुमची अपेक्षा खूप मोठी आहे आणि ती चांगली आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडची परिस्थिती अशी आहे की आपण जे शिकले त्यांच्यामधून चित्रकलेचे प्रेक्षक देखील तयार करू शकलो असं नाही का वाटत तुम्हाला? नाही ते आपली मला नाही वाटत ती चित्रकारीची भूमिका आहे. ती तेच म्हणतो ही कला त्या लेखकाची भूमिका आहे. लेखकाने चित्रकलेवर जर का लिहिलं मार्क टाइम्स आणि इतर पेपर मधून आणि मॅगझिन मधून वरचे वर्षे एक लेख येत राहिले अनेकांकडून तर नक्कीच वातावरण बदलेल. लक्षात आलं चित्रकार काही 2-4 असतात ते लिहितात चित्रकले संबंधी, पण सगळ्यांनीच लिहिलं पाहिजे असं मला वाटत नाही. सगळे लिहू शकतील असंही वाटत नाही. शक्यच नाही बरोबर. पण आता म्हणजे आपण परत एक बर्वेंच्याच याच्याकडे येऊया की 25 वर्ष झाली आजही ते लिखाण वाचताना तितकंच ताज वाटत, आजही भरून जायला होत, या सगळ्याच काय व्हायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला नेमकं? म्हणजे त्या ज्या डायऱ्या आहेत त्यांचा जो काही वेगवेगळा त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये लिहिलं होतं, अनेकांनी मुलाखती अतिशय मुलाखती घेतल्या होत्या, त्या सगळ्याचं कुठेतरी एक खेळायला पाहिजे आणि ते पुढे जाऊन त्याच्यातून काहीतरी मार्ग मिळाला पाहिजे असं मला नेहमी वाटत आलं. दुर्दैवाने ते करत नाहीये. म्हणजे हे का करत नाही मलाही कळत नाही आणि माझे आज तोकडे आहेत त्यामुळे मी करू शकलो नाही म्हणा किंवा त्याच्यात काही अडचणी आहेत मला अडचणी आहेत असं की बरोबर तू म्हणालास आपले हात तोकडे आहेत त्यांच्यासाठी पैसे लागतात, वेळ लागतो, जागा लागते आणि मध्ये कुणी येऊ नये असं पडतो. आणि सरकारचे हात खूप लांब आहेत लक्षात आलं का? किंवा ते लांबच्या गोष्टी उचलतात पण त्यांच्या खिशात असलेल्या गोष्टी ते काढून नाही दाखवत आहे. किंवा जवळचा माणूस म्हणजे बर्वेंवर महाराष्ट्र सरकारने किंवा दिल्ली सरकारने का पुस्तक काढू नये हा सांगा ना. म्हणजे नुसतेच बर्वे नाही अनेक चित्रकार आहेत. गायतोंडेंवर तुम्ही आम्हीच काढतो हा एखादे लेखक असतो किंवा एखादा प्रोत्साहित करणारा असतो त्यामुळे ते आम्ही काढू शकतो. पण अशी एक नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आहे दिल्लीला आहे आणि आता इथे मुंबईत होणार आहे तिथे असं एक दालन पाहिजे की इथे येऊन क्रिटिक आणि रायटर बसतील आणि ते चित्रकले संबंधी लिहितील. चित्रकलेवर कसं लिहावं काय लिहावं याविषयीचा अभ्यासक्रम आर्ट स्कूलमध्ये पाहिजे. सगळ्यांनीच चित्रकार व्हावं असं मला वाटत नाही आणि ती होत नसते सगळ्यांची. हा काही लोकांचीच असते पण बाकी लोकांना जर काय करायचं असेल तर त्यांनी या लेखनात भाग घ्यावा. लक्षात आलं चित्रकार ते फार महत्वाचं काम आहे. ट्रान्सलेशनचं काम करा. चांगले चांगले लेख जे चित्रकार आहेत आपल्या देशात आहेत बाहेर आहेत त्याचे अनुवाद करा. मी 2 अनुवाद करून ठेवले विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. कोणी करायला मागत नाही. आता माझ्याकडे पैसे आले की मी करेन पण कोणी ते छापायला तयार नाही आहेत. छापायला तयार नाहीत म्हणजे काय ते वाचलं तर त्यांना कळणार ना. मी गोग्या वाचला आणि गोग्याबद्दलचं मराठीत विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं आहे. मी स्टोरी ऑफ पेंटिंग वाचलं आणि ते मराठी ट्रान्सलेट केलेलं आहे. पण आता छापायची माझ्याकडे एवढी ऐपत नाही आहे पण आली ऐपत तर मीच करेन ते. पण हे कोणी करायचं? हे आपले राज्यकर्ते आहेत त्यांना राज्यकर्त्यांना काही पडलेलं नाही. लक्षात आलं का? आणि त्यांच्याकडून आपण काही अपेक्षाही ठेवू नये. आपणच स्वाभिमानी असावं आणि आपणच काहीतरी बळ निर्माण करावं आणि हे करायला पाहिजे. मला सांगते बॉम्बे सोसायटी म्हणजे किंवा तुझी सगळे भेटत होत जिथे भेटत असत रजा सुजा वगैरे आर्टिस्ट सेंटर ते बंदच झालं. पण त्यावेळी काही लोक लिहित होते. लक्षात आलं का? त्यावेळी काही लोक लिहित होते जे आर्टिस्ट नव्हते. हा तसं काहीतरी आज ज्यांना आर्टिस्ट होता येत नाही असं वाटतं की आपण आर्टिस्ट होऊ शकत नाही त्यांनी लिहावं लिहावं. कुठून तरी तुम्ही कॉन्ट्रीब्युट करताच ना चित्रकलेला. पण सगळ्यांची जर काही अपेक्षा नाही आपण आर्टिस्टच होणार आणि तर ते काही आम्ही तर त्याच्या आड येत नाही. परंतु काहींच्या ती कुवत असते लिहिण्याची आणि ते लिहित नाही. आणि आताच जग आताची परिस्थिती चित्रकलेची एवढी गंभीर आहे
आणि ह्या कोविडमुळे वगैरे इतकी गंभीर झालेली आहे की कोविड न होता सुद्धा आपण मरू शकतो अशी परिस्थिती आता. तर दिस इज व्हॉट आय फील. म्हणजे आपण जे बोलतोय त्याला एक जरा वेगळं वळण मिळालं कन्स्ट्रक्टिव्ह, म्हणजे नुसतं बर्वेंविषयी बोलण्याविषयी बोलण्याऐवजी बर्वेंच्या लिखाणाच्या निमित्ताने आपण सगळा हा जो काही आढावा घेतो तो मला अत्यंत महत्वाचा वाटतोय. हा जर कुणी ऐकला आणि त्याला जर काही करावं असं वाटलं तर नक्कीच स्वागत करू आपण आणि आपण मदत करायला नेहमीच तयार असतो या सगळ्या, पण कुणीतरी पुढे यायला पाहिजे असं मला वाटतं. मी माझ्यासमोर हा मी लिहिलेला लेख आहे दिवाळी अंकातला मौजेच्या, हा त्यातले काही पाठ वाचून दाखवले तर चालतील का? जरूर जरूर. बनारसला असताना बनारस मधील तांत्रिक क्रियेची एकूण रूपव्यवस्था आणि मांत्रिकांची पिढीचा कुशलता, त्यातील आभास आकार आणि निराकार रंग आणि त्यांची ते उत्स्फूर्तपणे करत असलेली यंत्रबद्ध योजना पाहून बर्व्यांना नक्कीच वेगळ्या दृश्य जाणीवा झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यांनी मुंबईत परतल्यानंतर काही महिन्याच्या आतच मुंबईतील गॅलरी केमूळमध्ये एकल प्रदर्शन भरवले. त्यातली चित्रे बर्वे यांच्या नव्या दृश्य भानाविषयी सूचक भाष्य करणारी होती. ते भान मांत्रिकांच्या विशिष्ट अशा यंत्र तंत्रादी व्यवस्थेतून प्रभावीरित्या बर्व्यांकडे आले होते. बर्व्यांनी आपल्या चित्रातून अभिनव कल्पनेने मांत्रिकांच्या रचनेची गूढ आभास चित्रात अशा खुबीने आणले होते की ती सर्व चित्रे एखाद्या मांत्रिकाने केली असावीत अशा तर्काजवळून येत होते. हे माझं मत आहे. त्या सर्व चित्रांचा आशय त्यांनी विविध चमत्कारिक वस्तू तथा प्रभावी परंतु भडक रंगसंगतीने दृश्यात आणला होता. त्या चित्रातील रूपव्यवस्थेचे एकूण स्वरूप बर्व्यांच्या नेहमीच्या चित्रापेक्षा वेगळे आणि प्रेक्षकाला मानसिकरित्या इतके गुंतवणारे होते की त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्या चित्रातच शोधावा लागत होता. काही असो बर्व्यांनी इतर चित्रकारांना आणि आपल्या चाहत्यांनाही म्हटलं तरी एक प्रकारचा सृजनशील धक्का दिला होता आणि भूतभविष्यातून त्यांना वर्तमानात आणले होते. ही अशी ती चित्र मी पाहिलेली आहेत आणि त्याविषयी मी खूपच आनंदलो की हे काहीतरी वेगळे बदलले आहेत. पण आज तुम्ही या सगळ्या चित्रांकडे कसं बघता, म्हणजे तो आधीची चित्र आणि आताची चित्र नंतरची चित्र ते गेले आधीची चित्र आणि तुम्ही म्हणताय तो कालखंड 60 आधीची चित्र, याच्यातला हे तुम्ही कसा करताय बदल? हे आता जे मी वाचून दाखवलं ना ते तिथे मला खरे बर्वे सापडतात. बर लक्षात आलं. बाकीची जी त्यांची चित्र आहेत ती माझ्या मते ती काव्यात्मक आहेत. हा त्यात अत्यंत असा आनंददायी असा अवकाश आहे. त्यात आपल्याला विचारावं लागत नाही हे काय काढलं. आपल्याला थोड्या वेळानंतर कळायला लागतं हे आहे म्हणून. हा कारण का बरीचशी चित्र त्यांची विषयाला धरून होती असं मला वाटतं. परंतु ही जी चित्र मी आता जी वाचून दाखवलो ती म्हणजे बर्वे स्वतःलाही ओलांडून पुढे गेले होते. हा किती लोकांनी पाहिले असतील मला माहिती नाही, त्यांच्या मित्रांनी तर नक्कीच पाहिले असतील. पण त्याच्याविषयी त्यांच्याशी बरेचदा मी बोललो की बर्वे तुम्ही हे इतकं सुंदर केलं आहे इथूनच तुम्ही पुढे का नाही जात? नाही हो ते त्यांचं प्रामाणिक म्हणणं नाही असं नाही, असं ठरवून जाता येत नाही हो, तो मार्ग मिळाला की आपण जाऊ शकतो आणि ते बरोबर आहे त्यांचं. पण मग तो मार्ग तिथे काय मिळाला? कारण तिथे ते नोकरी करत होते, तिथले ते जे तांत्रिक मांत्रिक यांना भेटत होते किंवा त्यांचं जे काय चाललं होतं चित्र काढणं भिंतीवर वगैरे ते पाहत होते, यातून त्यांना कुठेतरी ऊर्जा मिळाली असावी आणि त्यांनी इथे येत असती आणि तिथे केलेली पण चित्र त्यासोबत आणली होती त्यांनी, तर त्यामुळे झालं. पण तो काळ गेल्यानंतर ते पुन्हा बर्वे स्वतःकडे वळले असं मला वाटतं आणि त्यानंतर त्यांची जी चित्र आहेत ती अत्यंत वेधक आहेत नाही असं नाही, परंतु त्यात ते त्याच्याशी कम्पेअर जेव्हा मी करतो तेव्हा बर्वे अत्यंत कुशल चित्रकार आहेत. परंतु त्यांच्या चित्रामध्ये जे मला वाटतं की एक्सप्रेशन असायला पाहिजे ते त्या तांत्रिक मांत्रिक चित्रात आहे. टेरिफिक होते ते त्याचे, म्हणजे कधी कधी बर्वे जे सोवळे आणि काय त्याला म्हणावं
शांत चित्र रंगवणारे शांतता असते त्यांच्या चित्रात, ते तिथे अत्यंत भडक रंग त्यांनी वापरले होते लक्षात आलं का, आणि कवड्या वगैरे म्हणजे सगळेच प्रयोग केले होते त्यांनी. आणि मला वाटलं अरे वा बरोबर, आता याच्या पुढे जंक जग जिंकायला जाणार, इतकं काहीतरी वेगळं करतील ते, पण त्यांनी नाही केलं. पण हा असा बदल कसा होतो, तुम्ही काय कसं हे गेस करताय, कसं विश्लेषण करता? नाही तिथला जो तिथे जिथे जे काम करत होते तिथलं वातावरण त्याला कारणीभूत. एवढं मी उग्रच म्हणतो, उग्र होत पण एवढं मनाला भिडणार होत बनारसचं वातावरण. मी तिथे काही गेलो नव्हतो कधी, पण बनारस मी पाहिलेलं आहे. पण मी पाहिलेलं बनारस आणि बर्वे तिथे त्यांनी त्या विवर सर्व्हिस सेंटरच्या याच्यात काम केलेलं आहे बनारसच्या, आणि तिथे त्यांनी जे काही बोललं किंवा जे काही पाहिलं आणि तिथे इतर तिथे फिरत असताना हे जे मांत्रिक तांत्रिक त्यांना भेटले ते इन्स्पायरिंगच होतं असणार असं मला वाटतं. कारण त्यांच्या चित्राकडे बघितल्यानंतर मला वाटायचं की ते इन्स्पायर झाले या सगळ्या वातावरणाला आणि ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तर बघू आपण, म्हणजे असं मला वाटतं असं हे असे लेख सगळ्यांनीच लिहिले असतील जे मी आता तुला वाचून दाखवलं त्याप्रमाणे माझे मी तसा लेख लिहिले त्यांच्यावर. मी त्यांच्यावर दोन लेख लिहिलेले बर्वेंवर, तर ते तसे तू लिहिला असेल अजून कोणी लिहिले असतील तर ते सगळे एकत्र करावेत आणि बर्व्यांचं अजून एक पुस्तक काढावं, वाय नॉट. त्यामुळे आणखीन बरं होईल की त्यामुळे एकसाचे पुस्तक होणार नाही, ते तुझं मत वेगळं असेल माझं वेगळं असेल अजून जे लिहितील त्यांची वेगळी मत असतील, पण ती सगळी एकत्र आली तर आपल्याला बर्वेंचं यथार्थ दर्शन होऊ शकत. म्हणजे आता जर काय करायचं असेल तर सगळ्यात आधी जसं मी आधीच तुला सांगले तू बर्वेंवर पुस्तक काढ, कारण त्या माणसाने काही कॉन्ट्रीब्युट नक्कीच केलेले या भारतीय चित्रकलेत. तुम्ही काय कसं हे कराल विश्लेषण, मी जे आता विधान केलं त्याचं हे विश्लेषण कसं कराल, काय दिल्याने त्यांनी परिभाषा तर दिली, कलेला परिभाषा दिली, त्यांची परिभाषा काव्यमय होती मला वाटत. त्यांची सगळ्या चित्रातून एक काव्यरस वाहताना दिसतो मला, अग्रेसिव्ह नव्हते ते. पण ते ती जी बनारस मध्ये काढलेली चित्र जी आहेत ना, त्याने मला असं वाटलं की आत्ता बर्वे बदलणार आणि अत्यंत अग्रेसिव्ह होणार, पण ते झाले नाही. कदाचित ते पुन्हा स्वतःच्या मातृभूमीत आल्यानंतर पुन्हा ते आपल्या स्वभावावर गेले, पण त्यांची जी चित्र आहेत ती सगळी माझ्या दृष्टीने पोएटिक आहेत, मृदुल आहेत अशा तारखा. आणि ती कधी कधी आपण असं म्हणतो ना, एखादी व्यक्ती फक्त डोळ्यांनी बोलते, फक्त काही शारीरिक हालचाली करून बोलतात आणि काही ओरडतात. बर्वे असं शांतपणे डोळ्यांनी स्पर्शांनी बोलणारे होते. तर त्यांच्या बाबतीत हे शक्य नाही की अग्रेसिव्ह होणं, ही वॉज नेव्हर अग्रेसिव्ह. पण असं इतरांचे पण मला वाटतं विचार घेऊन एक तूच करू शकतोस, आणि जेसलने केलेलं आहे त्यांच्याविषयी त्याच्यापेक्षा, कारण की ती तिने तिच्या दृष्टीने केलं तर तू तू तुझ्या दृष्टीने, मला असं वाटतं हे असं अनेकांकडून जर का तू घेतलंस आणि त्याच्यावर मग नंतर कोणीतरी असा सगळा अभ्यास करून ते आणलं ना तर फार चांगलं होईल. अनेकांनी लिहिलं असेल तू शोधून काढ, मी आहे माझ्याजवळ तयारच आहे, फक्त त्याला काही काहीतरी अडचणी येत आहेत एवढंच, त्याच्या पलीकडे काही माझ्याकडे तयार अडचणी आपल्याकडे आर्थिकच असतात. नाही आर्थिक पेक्षाही आणखी वेगळ्या अडचणी आहेत. उदाहरणार्थ त्यांच्या मिसेसशी माझं बोलणं झालं होतं अतिशय, त्याचं शब्दांकन आहे, त्यांच्या मुलीशी झालं होतं, त्यांचे मित्र चित्रकार काय म्हणतात त्याला गोपाळ आडिवरेकर हे त्यांच्या तिथे होते त्या काळामध्ये काम ते तिकडे होते. तर या सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि बरचस काम मी झालं होतं, पण काय मला माहिती नाही काय अडचणी आले त्या, म्हणजे सगळं करून सुद्धा ते होऊ शकलं नाही ही वस्तुस्थिती. आर्थिक प्रश्न देखील मी सोडवले होते त्यातले, पण तरी ते देखील ते का होत नाही मला माहिती आहे खरं ही अशी वस्तुस्थिती आहे. सर एक तुम्हाला आठवतं एक पेंटिंग आपण बघितलं होतं माझी शाळा नावाचं, आठवतं तुम्हाला? हो ते शाळा मागे काढली आणि ती एक विद्यार्थी दप्तर घेऊन, येस येस, खूप सुंदर चित्र होत.
तोच काळ आहे का तुम्ही म्हणता की तो त्याच्या आधीचा काळ? मी बोलतो तो त्याच्या आधीचा काळ, आधीचा काळ. हा, असा बदल कसा होतो म्हणजे प्रत्येक चित्रकाराच्या कामामध्ये? हे बघ, अनफॉर्च्युनेटली काय की आपल्या देशात चित्रकाराला एक काहीतरी साईड व्यवसाय करावा लागतो, हे दुर्दैव आहे. आयतर त्याचे दोन भाग आहेत, की एक तर त्यासाठी म्हणजे फक्त चित्र काढण्यासाठी जागा लागते, पैसे लागतात कॅनव्हास वगैरे आणण्यासाठी, आणि एक शांतता लागते, ती आपल्या या जगात नाही आहे एका. आणि दुसरं असतं की दुसरे तयार नसतात इतर कोणी, फक्त दिवाळीचे अंक काढणारे लोक मागतात काहीतरी, अरे एखाद्या आर्टिस्टवर लिहून द्या. पण ही एक संस्कृती होत नाही आहे चित्रकलेवर लिहिण्याची. मोठे मोठे क्रिटिक आहेत आपल्याकडे, पण आता जसे फॉर एक्झाम्पल असं कुठं माणसाबद्दल गेल्यानंतर बोलू नये, पण नाटकणींनी हुसेनवर काढलं होतं एक पुस्तक छोटस, मला ते बिलकुल आवडलं नाही. नाटकणी अत्यंत उत्कृष्ट लिहिणारे एक रस्ते, माझा युरोपातला प्रवास याच्यावर त्यांचं तू वाचलं असेल ते सुंदर येस, तो त्या प्रवास. पण म्हणजे काय आपण काहीतरी पुस्तक लिहिलं आणि ते असं नाही, एक सिरियसली एक काम झालं पाहिजे. मग भले वर्षातून एक पुस्तक निघेल एखाद्या आर्टिस्टवर, आणि ते इतकं सकस ठरेल की ते लोकांना वाचावं असं वाटेल. तर अडचण अशी आहे की पुस्तकं काढतात लोक. आता मौजेने पुस्तक काढलं जवळजवळ 10 वर्ष 15 वर्ष त्याचं काम चालू, आणि प्रत्येक वेळी बरोबर काम चालू नव्हतं, ते पडून होतं पुस्तक. नाही, केव्हा 15 वर्ष लागली त्या सांगितल्यापासून. मग बर्वे भेटले का प्रत्येक वेळी? बर्वे सर कुठपर्यंत आले पुस्तकाचं काम? मध्ये हसायचे असेल चालू आहे. शेवटी ते आलं, आम्ही आर्टिस्ट सेंटर मध्ये त्यांचा प्रकाशन समारंभ केला होता हुसेन यांच्या हस्ते, आणि त्यानंतर ते पुस्तक प्रचंड लोकप्रिय झालं, म्हणजे वाचलं, पण विकलं गेलं नाहीये. विकायला 15-20 वर्ष लागली मला वाटतं. हा, हे म्हणजे मौजे सारखी संस्था त्याच्या मागे होती, आणि काही कमी ठेवलं नाही त्यांनी. सगळं डिझायनिंग सुंदर होतं, कागद सुंदर होता, छपाई उत्कृष्ट होती. पण काही 250-200 रुपये किंमत होती मला वाटतं, पण ते पुस्तक संपायला 15-20 वर्ष लागली. अशा वेळी पुस्तकं का काढावी असं मौजेच्या लोकांना देखील प्रश्न जर पडला असेल, तर आपलं काहीतरी चुकतंय असं मला वाटतं. म्हणजे का त्यांनी दुसरी एडिशन काढावी, नाही का? असा जर प्रकार असेल, आणि हाच प्रश्न माझ्यासारख्या माणसाला देखील सत्य होतो, माझा हा काही पूर्ण व्यवसाय नव्हे, हे कुणी करत नव्हतं म्हणून मी हे केलं धाडस, आणि ते अंगाशी आलं ती गोष्ट वेगळी. पण का करावं असा प्रश्न येतो ना अनेक वेळा, जर वाचलंच जात नसेल तेवढं, जर त्याचा विचारणा होत नसेल, खपवणं हा भाग नंतर. पण त्याच्याविषयी तुम्ही म्हणताय तसं की त्याच्याविषयी आता उदाहरण अगदी साधं सांगतो तुम्हाला, की आता व्हॉट्सअप ग्रुप आहे, चिन्हचे 2 ग्रुप आहेत, पण त्याच्यावर जर काही टाकलं तर उदाहरणार्थ तुमचे एक मित्र आहेत, बर्वेंचेच मित्र होते, आर्किटेक्ट मित्र. बर्वेंनी ज्यावेळी निवेंडीला बांधायचं ठरवलं, त्यांना एक छान तिथे स्टुडिओ बांधायचा होता, याडो सारखा एक मोठा हे करायचं होतं तिथे उपक्रम, जागा घेतली होती गणपतीपुळ्याजवळ, आणि या गृहस्थांना त्यांनी तिकडे नेलं, त्यांनी ते बघितलं आणि ते म्हणले या इथे आपल्याला सुंदर बांधता येईल. आणि दुर्दैवाने बर्वेची तब्येत बिघडायला लागली आणि मग ते राहून गेलं सगळं. तर त्या गृहस्थांनी अतिशय सुंदर लेख लिहून माझ्याकडे पाठवला, तो मी आमच्या 2 ग्रुपवर पाठवला, पण त्याला एकही कमेंट आली नाही. आता 250-250 चित्रकार आहेत, चित्रकार टॉपचे चित्रकार. तर अशावेळी प्रश्न येतो की आपण हे कशासाठी करतो? मला त्या क्षणी असं वाटलं की ग्रुप बंद करावे, त्याची काही गरज नाही, आणि हे खूप त्रासदायक असतं. हे नाही, मला वाटत नाही असं. तू हे आपण यासाठी करतो की आपण ह्या गोष्टीवर प्रेम करतो, आपण ह्या गोष्टीला वाहून घेतलेला आहे, आणि भले लोकांनी त्याला किती पाठिंबा दिला नाही याच्यात न पडता, आपण ते आपल्याला म्हणजे मराठीत खाज आहे म्हणून करतो, आणि ती खाज येणं थांबलं नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल शांताबाईने इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं बर्व्यांचं पुस्तक, किती लोकांकडे आहे ते? हे क्वचितच घडतं ना, आणि इतकं चांगलं ट्रान्सलेशन आहे ते जेसलने पब्लिश केलं होतं. तुम्हाला कल्पना आहे का की शांताबाईंना मीच विनंती केली होती की याच्यासाठी तुम्ही अनुवादित करा म्हणून, पण फार चांगले केले त्यांनी.
तर म्हणजे व्हायचं काय की कधी 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 आपल्या कल्चरमध्ये नाहीये रे. कल्चरमध्ये चित्रकलेविषयीची उदासीनता आहे. इथे प्रत्येकाला कॉलेजातल्या विद्यार्थ्यापासून म्हाताऱ्या झालेल्या लेखका चित्रकाराबद्दल हाच अरे क्या भोग क्या कैसा क्या चलेगा कैसा चलेगा कैसा मिलेगा एक हमको नाम नहीं मिला अभी तक इतना साल में कर. आणि हे सगळं विसरून करायला पाहिजे सर. असं होत नाही सर. अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्यांना पण मी मान्य करतो ना. मग मी काय मी त्याच्यातलाच आहे. पण आपण जर की एवढं अनेकदा याविषयी कडवटपणे अतिशय बोलत असतात. मला आठवतं शेवटच्या काही दिवसात मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी एका कॉलेजचा त्यांनी उद्धार केला होता. म्हणले तुमचं अख्खं हे माझ्या वहीत मावेल. म्हणले इतकं मी या वहीत लिहून वयांमध्ये लिहून ठेवलंय डायरी. बडोदा स्कूल विषयी त्यांनी अत्यंत कडवट उद्गार काढले होते की ते जे काही दुर्लक्ष करणं आणि विशिष्ट लोकांना पुढे आणणं आणि हे त्यांना सुद्धा आवडलं नव्हतं. आणि त्यांनी नावं नाही मी घेणार त्यांची आता पण हे असं होतं. आणि ज्यावेळी संवेदनक्षम माणसाला ह्याचा त्रास होतो सगळ्याचा भले तो बाहेर येत नसेल किंवा विचार की म्हणले ते काढत नसेल पण त्याची खरोखर याची खंत वाटते. त्रास होतो आणि तसा त्यांनाही तो होत होता. म्हणजे डायरी कदाचित मी लिहिलेला असेल याविषयी मला माहिती पण हे आता काढणं बरोबर नाही वाटत. पण ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे पण हे असं जाणवत असत. तुम्हालाही ते जाणवत असेल. मी अनेक वेळा कडवटपणे अनेक याविषयी बोलत असत पण याच्यावर काय करायचं मला या कळलेलं नाही. यावर आहे ना मला असं वाटत की जस मी सांगितलं की असं प्रत्येक लेखक आपलं प्रत्येक आर्टिस्ट काही लिहू शकणार नाही. लिहिणारे आर्टिस्ट जे आहेत ना त्यांची एखादी एक सभा बोलवतो आणि याविषयी उहापोह झाला पाहिजे. लक्षात आलं सगळेच काही लिहिणारे नाही आहेत आर्टिस्ट. नाही मान्य मला सर पण लिहिलेलं तुम्हाला वाचायला तर पाहिजे तुम्ही किंवा बघायला तरी पाहिजे. आता बघा बर्व्यांनी जे काही लिहिलं आयुष्यभर ते आलं केव्हा 20 वर्षानंतर आलं. त्यांच्या मृत्यूनंतर 20 वर्ष झाल्यानंतर आलं. तोपर्यंत का नाही आलं एक मोजेने केलं ते संपायला देखील 15 वर्ष बरोबर आहे. गेलोय सगळ्या ती आपली कल्चरल ऍटिट्यूड आहे. लोकांना वाचायला काय पाहिजे असं गोड घमघमीत ज्याच्यातून काहीतरी आनंद मिळेल नाहीतरी काहीतरी शॉक लागेल वगैरे. हे इतकं सिरियस पुस्तक वाचणार कोण. आपली संबंध जी जनरी म्हणजे माणसं आपल्या ज्या देशातली आहेत ती सगळी अशी काहीतरी एक्सपेक्ट करत असतात. हे वाचलं म्हणजे मला हे मिळालं पाहिजे. कधी कधी आम्ही विनोदाने म्हणतो सुद्धा की बर्वेचं हा पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचणारा अजून वाचक भेटायचा. असं सुद्धा अनेक वेळा मी आणि माधव इमारती असे सत्तेने बोलत असतो की संपूर्ण पुस्तक वाचलेला एक तरी माणूस भेटला पाहिजे आपल्याला. कारण तुझ्या समोर बसलेला आहे आता. हा तुझ्या समोर एक बसलेला आहे माणूस. नाही मागे मागे वाचून जायला वाचायला लागतं. मागे जाऊन काही बोलतायत ते परत हे करावं लागतं आणि परत ते पुढल्या वेगळ्या ह्याच्यामध्ये पाहावं लागतं. ऑफकोर्स तर हे सगळं अवघड असतं खूप. आणि बर्व्यांची ही अत्यंत क्लिष्ट आहे भाषा. क्लिष्ट म्हणजे ती कदाचित केलेली. आता एक साधं उदाहरण सांगतो की बर्व्यांची डायरी मी छापली. पहिली ती साधनाने छापली 72 मध्ये आणि त्यानंतर चेन्नईमध्ये 83 मध्ये आली. त्यावेळी ती प्रचंड गाजली प्रचंड वाचली गेली. आणि चित्रकला विश्वातच नाही तर साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्याचं हे झालं खूप मूल्यमापन चांगलं झालं. वेगळ्या पद्धतीचं हे वाचलं लोकांना मिळालं. पण तेच कोरा कॅनव्हस आल्यानंतर ते क्लिष्ट आहे अशी त्यांच्यावर टीका झाली. हा प्रत्येकाच्या हाताळणीचा भाग असू शकतो की किंवा त्या संपादकांचा हाताळणीचा भाग असू शकतो मला माहित नाही. पण हे वाचायला पाहिजे. हे वाचण्यासाठी जे काही करायला पाहिजे म्हणजे त्याच्यात काही गमती जमती घालून केलं असं नाही. पण एक संपादन नावाचा भाग असतो तो जर चांगल्या पद्धतीने गेला तर ते होऊ शकेल असं मला वाटतं. ऑफकोर्स आता आपल्याकडे लायब्ररी आहे मोठी जे जे मध्ये आहे बाहेरही अनेक आहेत आणि विशेष करून बॉम्बे सोसायटी आहे आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे अशा ज्या नावाजलेल्या संस्था आहेत त्या ह्याच्यात त्यांनी काही ह्याच्यात भाग घेऊ शकतात ते. कारण त्यांच्याकडे जागा आहे त्यांच्याकडे पुस्तकं आहेत आणि त्यांनी याला चालना द्यायला हरकत नाही. पण आता ते संपलेलं आहे. आता तू आता तिथे काही पुस्तक सापडत नाही
पुस्तक नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मध्ये पण सापडत नाहीत. आता पूर्वीच्या ललित कला अकॅडमी मध्ये सुद्धा पुस्तकं नाहीत. आता तो पुस्तकांचं काही हा जाणून बुजून असं हद्दपार केलीत का पुस्तक ही असं मला प्रश्न पडतो. कारण वाचनाने माणूस शहाणा होतो ना, तर आर्टिस्ट शहाणे होऊ नयेत असं काहीतरी कट कुठेतरी रचलेला दिसतो. तर काहीतरी आपण हालचाल करायला पाहिजे असं मला वाटतं. नाही आपण खूप या पुस्तकाविषयी बोललो, बोलून तेवढं कमीच आहे खरं सांगायचं. मला वाटतं आपण आता परत जरा बर्वेंच्या संदर्भात पुन्हा येऊया मागे. बर्वेंच्या संदर्भात आपण पुन्हा मागे जाऊन ते मला समजून घ्यायला आवडेल. तुम्हाला तुम्ही त्यांच्या चित्रांचं विश्लेषण कसं करा? जी म्हणजे ती परंपरा नाकारणारी चित्र आहे. ते जेव्हा शिकवत होते त्याच्या आधी जे काही चाललं होतं तसं त्यांनी काही केलं नाही. विशेष म्हणजे जनरली आपल्या स्कूल ऑफ आर्ट मध्ये पोर्ट्रेट हा विषय आणि लँडस्केप सगळ्या कलाशाळांमधून त्याला अग्रिम असं स्थान आहे. तर त्यांच्या मला तरी त्यांनी ते नाकारलेलं आहे आणि त्यांनी कुठेतरी स्वतःची शैली स्वतःला जे काही भावतं आहे त्याला आकार देण्याची भावना त्यांच्या मनात होती आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं एक साधं चित्र आहे. दोन बॉटल्स काढलेले आहेत त्यांनी. परंतु त्या बॉटल त्या ब्लॅक आहेत आणि त्याच्या पाठीमागे अवकाश आहे वगैरे सगळं. पण ही अशा प्रकारची चित्र चित्राकडे ते कसे काय गेले असेल याचा शोध घेण्यासाठी आमच्याकडे क्रिटिक हवा. लक्षात आलं का? मला हे त्यांनी त्यांची अनेक चित्र आहेत आणि त्याच्यात दुसरे एक अजून एक चित्र आहे, एक बिल्डिंग सारखं आहे आणि त्याच्या समोर आपले ते काय उगवतात ना छोटे छोटे घरासारखे काँग्रेस गवत झुडप झुडप नाही असे ती काय माझं काय झालंय आता म्हणजे मी सांगतो तुला ते असे छत्री सारखे असतात पावसात उगवतात. अच्छा अच्छा मशरूम त्यांचं ते मशरूम आणि ती बिल्डिंग याचा काही संबंध नाही तसा म्हणजे. परंतु त्याची मांडणी आणि एकूण त्याची कलर स्कीम वगैरे इतकी उत्कृष्ट केलेली आहे त्यांनी. त्याच्यात एक त्यांनी मला वाटतं बर्वे जे काही करत होते ना त्याच्यात जो भाव होता ना तो भाव त्यांना महत्वाचा वाटत होता. आपली जी चित्र लोकांना आवडतील की नाही याची कधी त्यांनी चिंता नाही केली. त्यांना मला स्वतःला आवडली का हा जास्त महत्वाचा आहे. आणि हाच संदेश मी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि कलावंतांना देऊ इच्छितो त्यांच्या मार्फत. वा लक्षात आलं का की आपलं चित्र आपल्याला आवडलं ना दॅट्स इनफ. लोकांना आवडते की नाही याच्या फंदात पडू नका. तुम्ही ज्याचा आता उल्लेख केला की ते चित्र आम्ही प्रत्यक्ष बघितलं होतं म्हणजे त्यांच्या घरासमोर उडणारी बिल्डिंग ते सगळं त्यांनी ते ड्रॉ केलं होतं. ते आजूबाजूचे विषय म्हणजे मला आठवतं ते शिवशक्ती आमचा जो एरिया होता त्या एरियामध्ये ते सकाळी फिरत असत मग तिथे मेंढ्या दिसल्या तर मेंढ्यांची ड्रॉईंग केली. मेंढ्या येत असत तिकडे सकाळी किंवा ती वर जाणारी गाडी याच्यावरून जाणारी गाडी आठवतं मालगाडी एक दिसते. तर ही सगळी जी काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या एरियातल्याच होत्या. त्या म्हणजे चेंबूरचा जो शिवशक्तीचा जो हे होता त्याच ठिकाणी हे सगळं घडत होतं आणि ते सगळं त्यांच्या चित्रात दिसत होत. येस ती इमारत मला बघितल्याची आठवतं आणि आम्ही जात होतो त्यावेळी हे सगळं चित्र पण बघायला मिळालं. अनेक वेळा मला आठवतं की ते दाखवायचे बघायचं का असं म्हणायचे आणि मग ते काढून दाखवायचे आणि खूप प्रेमाने दाखवायचे आणि मग कसं वाटलं बोलायला खूप संकोच वाटायचा कारण एवढ्या मोठ्या माणसाच्या जे चित्रावर आपण काय बोलायचं. नाही बोला ना तुम्ही आवडलं नाही तर तसं बोला वगैरे असं त्यांचं तुम्हालाही असा अनुभव आला असेल. हो त्यांनी असं लहान मोठं असं कधी केलं नाही की त्यांच्या स्टुडिओत गेला का. एक माणूस म्हणून ते अत्यंत छान व्यक्ती होते आणि त्यांना सतत शेअर करायला आवडायचं. कधी कधी ते मुद्दाम बोलत होते चला आज घरी या चहा प्यायला आणि मग चहा पिऊन झाला की तो दोन तास बोलत बसत होते असं ते अनेकांनी त्यांचा अनुभव घेतला असेल असा. आणि
त्यांची त्यांच्या चित्रातून एका चित्रात तर मला मी जेव्हा ते पाहिलं त्याच्यावर मी लिहिलेलं आहे. त्यांची रचना आणि त्याचं काम त्या चित्रातलं काम असं डेलिकेट इतकं डेलिकेट की आश्चर्य वाटतं की एवढं बारीक सारीक डिटेल्स टिपणारा माणूस. हे चित्र होतं आता मला त्याचं हे आठवत नाही पण मी ह्या चित्राविषयी माझ्या लेखात असं म्हटलं होतं. वाचू का? वाचा ना जरूर. चित्राची अर्थात प्रतिमेची एकूण रचना तंत्र यंत्र आणि मंत्राच्या अंगाने विकसित केली आहे असे वाटते. अर्थात याचा अर्थ जादूटोणा असा घेऊ नये. एखाद्या देवतेला आव्हान नव्हे तर तिला स्वतःच्या कल्पनेच्या सहाय्याने आकाराला आणण्याचा चित्र प्रयास बर्व्यांनी केला आहे. विशेष म्हणजे पाहणाऱ्याची दृष्टी प्रतिमेच्या चेहऱ्यावर खिळून ठेवण्यात चित्रकार बर्वे यशस्वी झाले आहे. या लेखासोबतची इतर चित्रेही वाचकांना आकर्षित करणारी आणि एक अविस्मरणीय दृक प्रत्यय देणारी आहे. प्रभाकर बर्वे आजही त्यांच्या पश्चात स्वतःच्या असंख्य चित्रांच्या रूपातून आपल्याशी संवाद साधत असतात हे त्यांनी समाजाला दिलेले सृजनशील देणे आहे असे म्हटले तर ते योग्यच. म्हणजे हा अत्यंत मनस्वी चित्रकार स्वभावाचा चित्रकार होता आणि त्याची सगळी चित्र इतकीच त्यांच्या इतकीच मनस्वी आहे. म्हणजे जसं इथं अनेकांनी लिहिलं असेल त्यांच्या चित्रांवर, मी असे छोटे छोटे लेख लिहिले पण मला कधी कधी माझ्या मनात येतं की असं एक मोठं काहीतरी कादंबरी सारखं त्यांच्यावर लिहायला पाहिजे. म्हणजे ही सगळी त्यांची जी एकूण जो प्रवास आहे तो कादंबरीला योग्य आहे असं मला वाटतं. निश्चित निश्चित. आणि त्यांनी त्यांनी स्कूल ऑफ आर्ट झाल्यानंतर काय झेललं काय त्यांच्या नशीबे आलं आणि मग आधी लालबागला तिथे राहत होते मग चेंबूरला आले वगैरे. पण ह्या सगळ्या त्याच्यातून त्यांच्या ज्या मारलेल्या गप्पा आहेत त्याच्यातून त्यांनी जे व्यक्त केलेलं आहे ते असं वाटतं की ते लिहून काढायला पाहिजे. फक्त केवळ त्यांच्या चित्रांवर बोलून चालणार नाही, त्यांच्यावर सुद्धा बोलण्यासारखं बरंच आहे आणि ते कुठेतरी तिथे आलं तरी छानसं पुस्तक छोटे का होणार पण होईल असं मला वाटतं. मला जर थोडीशी ताकद मिळालीच अजून तर मी लिहिन आहे ते, पण मीच लिहिलं पाहिजे असं काही नाही. कोणी लिहू शकत नाही असं काही, पण तुम्ही लिहा. हा मी लिहीन. म्हणजे चित्रांविषयी अनेकांनी लिहिलंय, मला त्यांचा त्यांच्याविषयी त्यांच्या चित्रासोबत त्यांची चित्र तर आहेतच पण त्या चित्रांपेक्षा आज ही चित्र काढणारा माणूस कसा होता काय होता किती होता हा आणि त्याने काय भोगलंय आणि काय दिलंय समाजाला लक्षात आलं हे आणि ते लिखाण करणार असं मला वाटतं मी कधीतरी. नक्कीच सर, जरूर करा. स्वागत करू आम्ही त्याचं. आणि मला सर असं वाटतं की हा जो काही प्रयत्न आहे आता मी तुमच्याशी बोलतोय किंवा अनेकांशी हा एक प्रकारचा डॉक्युमेंटेशनचाच भाग आहे. हे मी लिखाणाच्या छापील स्वरूपात केलं तेच आता मी नवीन तंत्राद्वारे हे करायचा प्रयत्न करतोय. हे आता कदाचित 100-200 वर्ष राहणार आहे पुढं. तुम्ही आज जे बोलणार आहेत ते आपण नसू पण ते ऐकलं जाईल वाचलं जाईल त्याचं मूल्यमापन केलं जाईल असं मला वाटतं. बरं का? म्हणजे चिन्हाच्या बाबतीत आतापर्यंत जिवंत राहिले त्यांचं सगळे पुढेही राहतील तसंच हे डॉक्युमेंटेशन सुद्धा शतकानुशतक राहील असं मला वाटतं. नाही का? हो हो ऑफकोर्स. आणि मला असं वाटतं की कधी कधी केवळ चित्रकलेशी संबंधित असलेल्या लोकांनीच नव्हे, माझ्या डोक्यात शांताबाईंचा विचार आला की त्यांनी जे ट्रान्सलेट केलेलं आहे तर तुझ्या माध्यमाद्वारे त्यांच्याशी पण संवाद करायला हरकत नाही. त्या योगे सगळ्या विद्यार्थ्यांना आणि इतर अनेक चित्रकारांना जास्त चांगली खोलवर जाणीव होईल. कारण त्यांनी एक लेख सुद्धा छापला होता शांताबाईंचा की कसं त्यांनी केलं काय अनुभव. हा हा हो एक लेख मी छापला होता त्यावेळी. हा तुम्ही तो मला माहिती आहे. पण आता हे नवीन माध्यम आहे ना. नक्की बोलतात छान. आपण हे असं काही करता आलं तर जरूर करूया अशा पद्धतीने कारण हे सोपं आहे, सहज तंत्र उपलब्ध आहे. तुलनेला पैसा किंवा भांडवल कमी लागतं आणि खूप मोठ्या लोकांपर्यंत जातं. आज सुद्धा 1000 लोक हा कार्यक्रम बघताय असं दिसतंय. सर तुमची जर हरकत नसेल तर आपण काही प्रश्न घेऊया. नितीन सर मला विचारत आहे. हो सांग. अनेक प्रश्न येत आहेत आणि ते आपण घेऊया. नितीन सर. सर नमस्कार. नमस्कार. बऱ्याच दिवसाने आज आपली सगळ्यांची परत भेट होती. सर
अतुल मुळे म्हणून आहेत हो, त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की कलाविषयक पुस्तकं घरपोच पुण्यामध्ये वाचायला मिळाली आणि कोणी लायब्ररी सुरू केली तर त्यांना बरं वाटेल. पण त्या एक चंद्रकांत चाहणे म्हणून आहे, त्यांचा सुंदर प्रश्न आहे. त्यांनी विधान दिलेलं आहे प्रभाकर बर्वे यांचे, ते म्हणतात की नुसता काळा रंग पण सर्व रंगांचे माहेर घर खोल उतरता येत त्या काळ्या रंगातून दाटलेला अनेक शतकांचा गंध प्रस्तुत होत असतो. प्रभाकर बर्वे यांचं हे विधान आहे, त्याच्यावर प्रभाकर बोलते सर काही सांगू शकतील का? ही त्यांच्या हा त्यांच्या एका कवितेचा भाग आहे एवढं मला माहिती आहे. बर्वे चांगल्या कविता करत असत. तर बरेचदा काय होतं की चित्रकार केवळ चित्र काढून थांबत नाही, तो आपले ज्या व्यथा आहेत, आपला जो आनंद आहे, आपला जो प्रयास आहे, तो शब्दातून सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतो. तर तो प्रयत्न बर्वेंनी अशा लिखाणातून केलेला आहे की जे तुम्ही आता वाचून दाखवलं ते जर मला पुन्हा एकदा तुम्ही वाचून दाखवलं तर मी अजून चार शब्द सांगू शकेन. हॅलो सर. नितीन सर हो ते म्हणाले नुसता काळा रंग पण सर्व रंगांचा माहेर घर खोल उतरता येऊ द्या, काळ्या रंगातून दाटलेला अनेक शतकांचा गंध प्रस्तुत असत होत असतो, असं ते विधान आहे त्यांचं कवी. आता हे विधान मला असं वाटतं त्यांनी जी ड्रॉइंग केलेली आहेत ना जी त्याला अनुसरून आहे असं मला वाटतं. कारण काळा रंग ड्रॉइंग साठी वापरला जातो आणि काही लोक नीबने वगैरे काम करतात पण काही ब्रशने ड्रॉइंग करतात. बर्वेंना ती सवय होती ब्रशने ब्लॅक रंग घेऊन काम करण्याची. आता काळा रंग, काळा आणि पांढरा हे दोन स्वामी आहे रंग लक्षात आलं का? तर काळा रंग हा अत्यंत गुढतेची जाणीव करून देतो तुम्हाला आणि प्रकाश तुमच्या अंगावर येतो. प्रकाश तुम्हाला तुम्ही कोणा ते दाखवतो, प्रकाश सगळं उघडून दाखवतो, वेळेस काळा सगळं शोषून घेत असतो. लक्षात आलं का? आणि ह्या दोघांवर प्रेम करणारा माणूस म्हणजे बरं. त्यांची ड्रॉइंग सुद्धा तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल. त्यांचा हस्ताक्षर विशेष करून अत्यंत सुंदर होता हस्ताक्षर त्यांचा. त्यांनी त्यांचं जे पुस्तक आहे सगळं ते हस्ताक्षरात लिहून काढलेलं आहे. तर काळा रंग हा आपल्या आयुष्याला कायमचा चिकटलेला आहे. तो शब्द आपण लिहितो त्याच्यातून असेल, आपल्या कपड्यातून असेल आणि आपल्या आजूबाजूच्या जे वातावरण आहे त्याच्यातून आला असेल. आता सगळं काळच दिसतंय, आता संध्याकाळ झाली. हा आणि हे जे चित्रकला भावणारे जे आहे ना, चित्रकला ह्याच्यातला जो एक अद्भुत असा जो एक काय म्हणून मी त्याला की तू काळा रंग झाला की काळा प्रकाश आहे इकडे काळ कुट्ट झालेलं आहे की चित्रकार जास्त भावना प्रधान होतो असं मला वाटतं. आपल्याला जास्त काहीतरी शोधावं असं वाटतं त्या काळ्यासोबत. तीन चार घरातून लागलेल्या लाईट्स वगैरे आणि तो प्रकाश जास्त उजळ दिसतो. दिवसा जेवढा दिसत नाही त्याच्या शतपटीनं तो उजळ दिसतो. तर काळ्या रंगाशी चित्रकाराचं नातच जमलेलं आहे ऑलरेडी, त्याच्या जन्मापासूनच नाते आहे. लक्षात आलं का? आणि हा काळा आहे म्हणून सर्व आहे असं मी समजतो. तसं बर्वे समजत असावेत असं मला वाटतं. कारण त्यांची ड्रॉइंग्स फार सुंदर आहेत काळ्या रंगातली आणि काळ्या रंगात त्यांनी काही चित्र पण केलेली आहेत. विशेष करून निळ्या ढग मध्ये त्यांनी काळा रंग वापरलाय. निळा पण आहे पण त्यासोबत काळा रंग सुद्धा त्यांनी वापरलेला आहे. तर काळा हा आपल्या दृष्टीने रंग जरी सर्वसाधारण लोकांच्या दृष्टीने रंग नसला तरी काळा हा अत्यंत महत्वाचा रंग आहे चित्रकारासाठी. आणि काही म्हणा काही चित्रकारांना रात्रच आवडते, कवींना रात्रच आवडते. हा प्रकाश येतो तेव्हा आपल्याला आनंद होतो नाही असं नाही, परंतु हा काळा रंग जो आहे तो त्या प्रकाशामुळे मिटून जात नाही. तो काळा आपल्याला सतत प्रेरणा देत असतो. सगळं शेवटी अल्टिमेटली सगळं शर काळ्यातच शेवटी जाणार आहे. म्हणजे जर काही टिंबातून निर्माण झालं असेल, कणातून निर्माण झालं असेल तर त्या कणाचा रंग काळाच होता आणि हे विसर्जित होईल ते सुद्धा काळ्या रंगातच विसर्जित होणार. खरं आहे सर.
सर आता तुम्ही म्हणाला की अनेक चित्रकारांना रात्र आवडते, अंधार आवडतो, काळा रंग आवडतो, तुम्हालाही आवडतो सर? हो मला आवडते, आणि विशेष करून मला रात्र चांदणीची जात्र जास्त आवडते. चांदणी असली की रात्र फार छान असते असं मला वाटतं. सर चांदण असलेली की चांदण असलेली रात्र का चांदणी असलेली रात्र? चांदणी असलेली रात्र. सर माझी तुम्ही बोलते बर्वे सरांच्या बद्दल बोलताना म्हणाला की तो कवी मनाचा चित्रकार होता. तर कवी मनाचा चित्रकार होता हे हा शब्दप्रयोग ऐकतानाच मला गमतीशीर वाटलं थोडस. दोन्ही ललित कला आहेत, वेगळ्या आहेत दोन्ही ललित. आणि या दोन्ही म्हणजे संगीत आणि नृत्य हे दोन्ही एका हातात हात घालून जाऊ शकतात. पण संगीत आणि कविता हातात हात घालून जाऊ शकतात. नाटक आणि साहित्य हातात हात घालून जाऊ शकतात. कविता आणि चित्रकला हे हातात हात घालून कसे जातील? कवी मनाचा आहे चित्रकार म्हणजे त्याच्या चित्रातून कविता कशी व्यक्त होते सर? कवी मनाचं असणं म्हणजे तो कविता करतो म्हणून कवी मनाचा नाही. काव्याचे जे गुण आहे ते त्याच्या चित्रात येतात म्हणून त्याला कवी म्हणा. काव्याशी संबंधित असे जे काही, फॉर एक्झाम्पल, एखाद्या चित्रकाराला काळा रंग आवडतो आणि एखाद्या कवितेत रात्रीच्या कितीतरी कविता आहेत लक्षात आलं का, त्या त्याला प्रेरित करतात लक्षात. पण म्हणजे प्रेरणा येते तिथून. पण याचा अर्थ ते सगळं तो काळ्या रंगात रंगवतो असं होत नाही. पण काळा रंग असा आहे कदाचित की निदान मला तरी तो विचार करायला लागतो. मी जेव्हा एकटा असतो आणि संबंध चारी दिशेला काळोख असतो तेव्हा मला माझं चिंतन जास्त चांगलं होतं. मी एकटाच असतो आणि माझ्याशीच बोलत असतो असे अनेक जण करत असतील, मी एकटाच नव्हे. तर हा काळा रंग मला असं वाटतं म्हणजे आपल्या शरीरात सगळा काळाच असणार रंग, तिथे प्रकाश कुठे पोहोचणार? आणि मला असं वाटतं हा आपण सगळं काळ्या रंगाने भरलेले आहोत आणि तो काळा आपल्याला जगवतोय असं. म्हणजे हे जसं मला वाटतं तसं इतर प्रकारे इतरांना अनेक काळ्या रंगाविषयी प्रचंड प्रेम असेल आणि काळ्या रंगाचे, काळ्या रंगातल्या चांदण्या वगैरे याच्यावर अनेक कविता कवींनी लिहिलेल्या आहेत. खरं म्हणजे प्रेम वगैरे जेव्हा जमतं तेव्हा संध्याकाळचीच वाट बघत असतात प्रेमी. ते हा काळा रंग काहीतरी इन्स्पायर करणारा आहे असं मला वाटतं. हा आपल्या आतल्या ज्या भावना आहेत, हा आपला जो मूड आहे त्याला एक चालना देणारा हा काळा रंग आहे. आणि त्याला काळा रंग म्हणता येणार नाही, खरं म्हणजे रंग म्हणणं चुकीच आहे. हा काळा रंग आता आपण सगळे काळा रंगच म्हणतो पण काळा रंग आहे नाही, काळी अनुभूती आहे. क्या बात. अनुभूती आहे, अनुभूतीचं काम करतो काळा रंग. सुंदर रंग. ताना पिही निपाजा हे साधू रंग आहे. आणि त्याच्यात कुठेही काळा आलेला नाही लक्षात आलं का? तर मग काळा रंग काय की ह्या सगळ्यांना म्हणजे हे सगळे एकत्र मिळवलं की काळ्याजवळ जाणारा रंग तयार होतो. पण त्याचं प्रमाण बदललं की मग तो आणखीन दुसरीकडे कुठेतरी जातो. काळा एवढा असं घेतला टीचभर आणि बाकीचे इतर रंग घेतले तर तो काळा होणार नाही. काळ्याचं प्रमाण जेव्हा जास्त असतं तेव्हा कदाचित तो काळ्याकडे जाणारा एखादा रंग तयार होतो. पण काळ्या रंगाची ओढ मला वाटतं काव्यातून आपल्याकडे आलेली आहे असं मला वाटतं. आणि काव्यात पर्टिक्युलरली प्रेम कविता ज्या आहेत त्या अंधाराशी निगडीत जास्त आहेत. आणि दुःख आणि अंधार. रात्र काळे घागर काळी यमुना जळ ही काळे ओ माळी. हो हो बर्वेंच आहे, बर्वेंच आहे. येस हे काळ्या रंगातलं आहे, बर्वेंच आहे. हे पुस्तक जरूर बघा तुम्ही नितीन, कोरा कॅनव्हास. होय होय सर आहे माझ्याकडे, कोरा कॅनव्हास आहे. प्रत्येक रसिकाच्या कडे, चित्र रसिकाच्या कडे नाही तर प्रत्येक कवी मनाच्या माणसाकडे आणि ज्याला ज्याला म्हणून साहित्याबद्दल आणि कलेबद्दल उत्सुक आहे त्या प्रत्येकाकडे बर्वेंच आहे पुस्तक पाहिजे. सर मला प्रभाकर कोलते सर तुम्हाला एक छोटा प्रश्न हा माझ्याकडचा आलेला. बर्वे हे कवी हृदयाचे होते, ते लेखक पण होते आणि ते चित्रकारही होते. सर तुम्ही तसेच आहात, तुम्ही लेखन करता आणि चित्र काढता,
मला असं आपला समान धर्म बर्वेंच्या मध्ये आहे असं वाटतं का? हा म्हणजे एक सर्वसाधारण असं बघितलं तर म्हणजे बरेच कवी आणि बरेच चित्रकार लिहितात हा आणि त्यांनी ते लिहून गेलेलं आहे. पण काही चित्रकार लिहिलं नाही जे म्हणजे ग्रेट चित्रकार होते पण काही त्यांनी काहीच लिहिलेलं नाही. पण यांनी गायकवाडने लिहिलेलं आहे, हुसेनने लिहिलं आहे हा, पण सगळ्या चित्रकारांनी लिहिलेलं नाही. तसं बर्वेने लिहिलं आहे. तर ही ही कदाचित त्या चित्रकाराला वाटणारी ओढ आहे. आपण लिहिलं पाहिजे, आपण जे जी चित्र करू इच्छितो त्याबद्दल जे तसं चिंतन करतो तसं कथन पण करायला पाहिजे आणि ते शब्दातून करायला पाहिजे. कारण बरेचसे चित्रकार मी पाहिले की ते चांगलं बोलतात, चांगलं लिहितात आणि चांगले चित्र काढतात. पण असे सगळेच आहेत असं मला वाटत नाही. कारण हे ज्यांना कळलंय की हे जे काही विषय आहेत ते जे तीन भाग आहेत ते भाग सगळे आपल्यातच आहेत. हा सगळा काळा रंग आपल्या आतच दडलेला आहे हा, सगळा प्रकाश आपल्या डोळ्यातच आहे. लक्षात आलं का? सगळं जे काही काव्य आहे ते आपल्या हृदयातच आहे. लक्षात आलं का? आणि सगळं लेखन जे आहे ना ते सगळं आपल्या बोटांवरच आहे. सगळी अक्षर आपल्या बोटांवर आहे. सर खरं आहे ना, ते बालकवींनी त्या कवितेमध्ये लिहिलं नाही का, झाकळून जळ डोह काळीमा पसरी लाटांवर पाय टाकून जळात बसला असला औदुंबर. आमचे गंगाधर पाटील सर आहेत ना, त्यांनी आम्ही एम ए ला होतो त्यावेळेला शिकवताना या कवितेकडे बघत असताना तो औदुंबर जो आहे आणि तो डोह डोहा शंकुकार असतो, त्याच्या खोल आतमध्ये आतमध्ये तुम्ही जात राहत आणि औदुंबर हे दत्ताचं प्रतीक आहे. दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय आणि या सगळ्याच्या काठावरती तो औदुंबर उभा आहे आणि तो हृदयाच्या आतमध्ये असतो आणि हृदयाचा अंत आपल्याला गवसत नाही. पण तिथेच गेल्यानंतर स्वतःच्याच मनाच्या आत डोकावून बघणारा जो माणूस आहे, जो रसिक आहे, जो तत्वज्ञ आहे, जो मर्मज्ञ आहे, तो झाकळून जळ डोह काळीमा पसरी लाटांवर स्वतःला निहाळत बसतो पाय टाकून जळात बसला असला. आता तुम्ही माझ्याशी म्हणत होता ना की ज्याला काळोख पडलेला असतो आणि मी माझ्याशी बोलायला सुरुवात करतो, तर सगळेजण काळोख पडल्यावर स्वतःशी बोलत नाहीत. तुम्ही औदुंबर आहात याची जाणीव ज्याला होते तो औदुंबरासारखा स्वतःशी त्या डोहामध्ये डोकावून पाहतो, स्वतःच्याच प्रतिबिंबाशी स्वतःच्याच पाण्यामध्ये स्वतःच संवाद करत राहतो. तुमच्यासारखे जे चित्रकार असतात, जे कलावंत असतात, ते या पद्धतीने पाहत नाही का सर? काय वाटतं तुम्हाला सर? बरोबर, मी आय अग्री विथ यू. पण अनेक आहेत असे की जे हे समजतात हे, आणि हा शेवटी स्वतःशी जो संवाद आहे ना तोच अंतिम आहे. किती छान या संतांनी सांगून ठेवलंय. संत चित्रकार नव्हते पण त्यांना चित्र फार चांगली काढता आली शब्दांमध्ये. आणि काही लोक चित्र काढत नाहीत पण चित्रात सगळे जाणतात. असे आहेत काही लोक की जी चित्रकारच म्हणतो मी त्यांना, फक्त ती चित्र काढत नाहीत पण चित्राविषयी ते फार सजग असतात, त्यांना जाणीव असते त्याची आणि ओढही असते. सर एक अगदीच वैयक्तिक प्रश्न तुम्हाला विचार. हुसेनने दोन चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हुसेनने गजगामिनी आणि दुसऱ्याचा. तुम्हाला कधी असं वाटलं नाही गाव की आपण चित्रपट बनवावा? नाही वाटलं खरं म्हणजे. मला चित्रपटाबद्दल खूप ओढ आहे पण असं वाटलं नाही. कदाचित त्याच्या जे अपेक्षा आहेत चित्रकले चित्रपटाच्या की पैसे पाहिजे ना आपल्याला, म्हणजे भरपूर पैसे लागतील आणि असं सगळं त्यावेळी. आता तर शक्य नाही पण असं कधी जेव्हा आलं मनात ते चित्रपटात काम करावं एवढं मला नक्की वाटत होत. पण चित्रपट काढायचा म्हणजे भरपूर पैसे लागतात, माणसं लागतात आणि ते वेळेवर व्हावं लागतं. तर आणि त्यासाठी ही वाटण्यामुळे सरांच्या असं वाटण्यामुळे गायतोंडेंवर फिल्म बनली ही वस्तुस्थिती. हो नाही सर, कोलते सरांच्या संबंध कलागिरी कलाकार कीर्तीवरती अशी डॉक्युमेंटरी बनायला हवी आवश्यक.
जे ऐकणार आहेत त्यांनी कोणीतरी नोंद घ्यावी. सर इथे एक संतोष सत्विलकर म्हणून त्यांचा प्रश्न आहे, दोघांना मिळून आहे. संतोष सत्विलकर असं त्यांचं नाव आहे. सत्विलकर अच्छा सॉरी, कारण ते इंग्रजीमध्ये आहेत ना त्यामुळे आपल्याला नक्की त्याचं उच्चारण माहिती असतं. मला माहिती आहे म्हणजे ते म्हणतात नमस्कार, छान आणि सुंदर चर्चा आणि उपक्रम आहे सर. चित्रकला विषयावरील आणि आणखीन कोणती कोणती पुस्तक चित्रकारांनी वाचावी, चित्रकारांनी वाचावी का माझ्यासारख्या लेम्यांनी वाचावी असं ते म्हणायचं नाही. ते विचारतात की कोणती कोणती पुस्तकं चित्रकारांनी वाचावी ते सुचवाल का. दीडशे पुस्तक आहे मराठीत, एकच्या 150 पुस्तक आहे. सगळे माझ्या समोर आता आहेत, त्यांची नावं सांगणं केवळ अवघड आहे. त्याच्यावर आम्ही अंकपूल काढला होता, त्या अंकामध्ये सगळी यादी पण दिली होती. आणि तुम्ही आता गुगल केलं तर तुम्हाला ही सगळी यादी मिळते, फार सोपं आहे. त्याच्यासाठी सरांचा वेळ कशी. मी असं म्हणेन, तुम्ही हाती जे येईल ते वाचायला सुरुवात करा, तुम्हाला समजेल की पुढे काय वाचायला. पुस्तक येतात आपोआप तुमच्याकडे सुरुवात. आता आपण बोलता बोलता आपल्या लहानपणीच्या कविता आपण बोललो ना, औदुंबरची कविता चौथी दुसरी का तिसरी होती ती, नाही का, तिची आठवण झालीच ना. म्हणजे ही कविता का म्हणजे लेखन हे सगळं आपल्याला जुडलेलंच आहे आपल्याशी. पण आपण फक्त एका रस्त्याने चाललेलो असतो. मी सतत सांगतो विद्यार्थ्यांना की तुम्ही वाचलं पाहिजे, तुम्ही एक दुसऱ्याशी बोललं पाहिजे, वादविवाद घातला पाहिजे. कदम सर आणि आम्ही काही विद्यार्थी ऑलमोस्ट दर शनिवारी आपल्या गार्डन मध्ये बसून चर्चा करत होतो. त्यांचे काही मित्र यायचे, आपले मोठे कवी खानोलकर त्यांचे मित्र होते, तर ते यायचे. सर आमचे बाकीचे इतर जे टीचर्स होते ते बसायचो, पळशीकर पण यायचे कधी कधी. आणि तिथे फार चांगला संवाद चालायचा. तो कोणी घडवून आणत नव्हतं, कोणी ठरवत नव्हतं की बाबा तुम्ही या दिवशी या आपण संवाद करू. नाही, ते सहज होत होत, त्या ओढीतून होत होत की अरे कदम सरांना भेटायला पाहिजे असं खानविलकरांना वाटत होत. हा, कारण ते कोकणी दोघे कोकणातले, तर त्यामुळे ते भेटायला म्हणून यायचे. आणि मग त्याच्याबरोबर अजूनही आम्ही पण जाऊन बसायचो आणि एक मोठी चर्चा व्हायची. तर अशी जी ओढ आहे ना, त्या ओढीतूनच सगळं घडतं. मित्र सुद्धा आपल्याला ओढीतूनच मिळतात. आपण काय त्याच समीक्षा करत नाही ना, हा कसा असेल, त्याचं नावावरून काही आपल्याला जाणवत नाही. आपण जेव्हा 4-5 वेळा भेटतो, चांगली सलगी होते, त्यावेळी आपल्याला लक्षात येतात त्याचे गुण आणि अवगुण दोन्ही. तर ते व्हायला पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली मला वाईट वाटतं सांगायला, आजचे विद्यार्थी काही वाचत नाही. वाचण्यासारखं भरपूर आहे पण ते वाचत नाही. सर तुमच्या काळामध्ये वाचायला खूप नव्हतं, त्यामुळे ते शोधण्याची तुम्हाला उत्सुकता असायची. परंतु आजच्या काळात वाचायला खूप आहे पण आम्हाला इच्छा नाही आहे, असा एक विचित्र असा तिढा बसलेला आहे याच्यामध्ये. सर माझे तुम्ही खानोलकरांचा उल्लेख केला, पुन्हा एकदा खानोलकरांना काळ्या रंगाचं आणि गुडाचं किती आकर्षण होतं. त्यांच्या कादंबरीचंच नाव आहे रात्र काळी. हो येस ऑफकोर्स, रात्र काळी घागर काळी. आणि त्यांच्या चार ओळी मला नेहमी, मी सगळीकडे त्या म्हणून दाखवतो. आता आठवलं तर मी सांगतो तुम्हाला. एक तर फारच फेमस आहे, चार डोळे दोन काचा दोन खाचा, यात कोठे प्रश्न येतो आसवांचा. एवढे चार ओळी आहेत, त्या तुम्हाला उभा आडवं चिरून टाकतात. आणि दुसरी कविता आहे, सांगतो तुम्हाला. एक माझी मेमरी वीक झालेली आहे, पण मी त्या पाठवीन तुम्हाला SMS करेन. फार सुंदर आहे. काळीच कापून टाकणारा कवी सर. पण चित्रकारांच्या मध्ये असे कोणी असतात का हो, की बघितल्यानंतर आपलं काळीच कापल्यासारखं आपल्याला वाटत. चित्रकारांमध्ये सुद्धा कविता करणारे अनेक आहेत. अरुण कोलटकर. अरुण कोलटकर नाही नाही, मला माझा प्रश्न वेगळा आहे. पण अरुण कोलटकरला कवीच समजतात लोक. तो कमर्शियल आर्ट करत होता त्यामुळे त्याला, पण तो त्याचं ड्रॉइंग वगैरे खूपच चांगलं होतं, प्रचंड सुंदर. आणि तो जसा मुळात चित्रकारच होता आणि नंतर कवी झाला. आणि तो बर्व्यांचा खूप जवळचाच नाही. अरे म्हणजे गायतोंडींचं बरोबर त्यांचं छान हे होतं. अरे मला ती कविता आठवली, चार होती त्यांच्यामध्ये. पाण्यात उंजळीच्या यावा चुकून मीन, गाण्यातही तसाच चमकून अर्थ जावा.
तारांवरी पडावा केव्हा चुकून हात विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडा. त्या चार ओळ्या आयुष्यभर पोहोचतील असं खानोलकर लिहून गेले. खरं सर. सर इथे लोकांचे प्रश्न संपलेले आहेत, परंतु तुमच्या बोलता बोलता तुम्ही बोलत असताना आमच्या मनामधल्या अनेक प्रश्नांचा न निर्माण झालेल्या प्रश्नांचं आपोआप निराकरण. नाही सर तुमच्याकडे नाही सर, आपण समारोपाकडे जाऊया. अतिशय सुरेख झाला. मुख्य म्हणजे कुठली अडचण आली नाही आज आणि सलग काय म्हणतात त्याला सलग आपण ऐकू शकलो तुमचे विचार. मागच्या तिन्ही वेळा आपण थांबला होता कार्यक्रमातला, पण आज खूप मजा आला. एका वेगळ्या पातळीवर गेली चर्चा. खूप छान खूप छान. मी तुला सांगितलं त्याप्रमाणे हा मी जे काही याच्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट घेतली ना ती सगळी अव्वल दर्जाची घेतलेली आहे, म्हणून कुठेही आता याला बाधा येणार नाही. त्यामुळे आपला कार्यक्रम पुढे कंटिन्यू ठेवायला हरकत नाही. येस नाही सर, पुढच्या वेळेला म्हणजे आपण हुसेन बद्दल बोलणार आहोत. पुढच्या महिन्याच्या म्हणजे जानेवारी महिन्यातल्या दुसऱ्या मंगळवारी प्रभाकर कुलते आपल्याबद्दल बरोबर एम एफ हुसेन यांच्या बरोबर बद्दल बोलणार आहे. माझी एक रसिकांना विनंती आहे बरं का, नाईक सर तुमच्या आणि कुलते सरांच्या बरोबर. रसिका तुम्ही कुलते सरांच्या साठी प्रश्न आधी मनामध्ये तयार करून ठेवा आणि तयारीत राहा, कारण आता सर्व नव्या इन्स्ट्रुमेंट सकट ताज्या तवाने मनाने नव्या वर्षाचं स्वागत आपण करणार आहोत आणि प्रभाकर कुलते यांच्याशी बोलणार. माझं एक दुःख सांगू का? बोला ना. मी शिक्षक आहे आणि या हे माध्यम फारच ग्रेट आहे, पण इथे मला विद्या म्हणजे जे ऐकणारे आहेत ना ते दिसत नाही. फक्त दोनच तुम्ही दोन चेहरे दिसतात, पण हे कोण ऐकतायत हे म्हणजे त्यांची नावं बिवं नको आहेत मला, पण असा कोणी कधीतरी दाखवा मला हे, पण ते दाखवता येणार नाही मला वाटतं ऑनलाईन. पण मला कमेंट्स मध्ये प्रतिक्रिया येतात त्यामुळे तुम्हाला नाव वाचता येतील. लाईक किती मिळाली अगदी आवर्जून. नेहा सावंत जे आहेत गव्हर्नन्स कॉलेजच्या त्या अतिशय नेटानी आणि नेमानी आपले सगळे कार्यक्रम बघत असतात आणि अशी बरीच मंडळी आहे. बघा सर 42 नाव आहेत आत्ता ज्यांनी लाईक. माझ्याकडे 56 दिसत आहेत सर. मी जसं तुमचं वाचता वाचता हे मी पाहत असतो याच्यात आणि ते इंटरेस्टिंग आहे. सर हा सगळा समूह आहे ना वाचता वाचताचा अतिशय उत्तम दर्जेदार वाचकांचा रसिकांचा कलावंतांचा असा समूह आहे आणि या समूहामध्ये आलेल्या लोकांच्या मुळे हे सगळे कार्यक्रम करण्याची आम्हाला उत्सुकता निर्माण झाली, स्फूर्ती मिळाली आणि मग खरं म्हणजे दीपक करंजीकरांच्या एकट्या कार्यक्रमामुळे सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर जुलैच्या पहिल्या रविवारी आपण तो सुरुवात केली आणि आता ती कंटिन्युअसली चालू आहे. कारण नितीन आरेकर सर हे सुद्धा आहेत बरं का. कल्पना आम्ही पुढे त्याच्यातून अनेक जन्म कल्पना जन्म म्हणजे माझ्याबरोबर नीनाद प्रधान आहे, पूजा प्रधान आहे, धनश्री दामले आहे, नाईक सरांच्याकडे असलेली एक टीम आहे ती सगळी आणि अनेक जण आहेत. आज अतुल मुळे नावाचे रसिक आपल्याला जॉईन झाले. भास्कर पवार नेहमी असतात पण अतुल मुळेंचं नाव मी आजच बघितलं आणि ते खूप ऍक्टिव्हली एक एक रिएक्शन टाकतात ते वाचायला फार बरं वाटतं. अतुल मुळे नाव मी ऐकलेलं आहे. अच्छा. अहो तुमच्या चित्रकलेच्या जगतातल्या माझ्यासारख्या मराठीच्या शिक्षकाला माहिती असणं शक्य नाही, पण जसं सातवीलकर पटकन तुम्ही म्हणणारे हा ते नाव असेल अशा पद्धतीने ते असू शकतं. पण एक नक्की आहे सर की आपण पुढच्या रविवारी मुसाफिरी जागतिक सिनेमाची घेणार आहोत आणि मुसाफिरी जागतिक सिनेमाची याच्यामध्ये संतोष पाठारे बोलणार आहेत आणि संतोषनी चित्रपट फार चांगला निवडलाय. मी सांगतो त्याचं नाव तुम्हालाही आवडेल सर आणि पुढच्या रविवारी तुम्ही अर्थातच येणार आहातच त्याच्यासाठी. त्यांनी निवडलेला चित्रपट आहे पोस्टमन इन द माउंटेन. पोस्टमन इन द माउंटेन. ओके. त्याच्यावरती संतोष पाठारे बोलणार आहे. ओके व्हेरी नाईस. त्यामुळे रसिकांनी आज हा चित्रपट बघावा. तो युट्यूब वरती अवेलेबल आहे. ओके. एका प्रिंट मध्ये तो चायनीज चित्रपट आहे पण एका प्रिंट मध्ये तो इंग्लिश त्याच्यामध्ये सब टायटल्स आहेत कुठे अन्य भाषांमधली असतील. पण चित्रपटाला सर खरं म्हणजे
चित्रपटाची भाषा चित्रपट हीच असते, शब्दांची काही गरज असते असं नाही वाटत. माझी एक सजेशन अजून एक आहे, या हा जो कार्यक्रमचा औतोक आर्टिस्ट वगैरे, तर त्याच्यात काही वेस्टर्न आर्टिस्ट आपण इन्क्लूड करावेत असं मला वाटतं. मला तेच म्हणजे ती परवानगी असेल तर खरंच काही सारखे माझ्या आवडीचा आहे. रोतको गोग्या लक्षात आलं का? तर हे गोग्या रोतको इवन तुमचा काय त्याचं नाव पॉल क्ले, येस, असे या चार लोक आहेत की ज्यांची जी विचारसरणी आहे ना ती बरीच हेल्पफुल ठरू शकेल चित्रकाराला असं मला वाटतं. हरकत नाही सर, याच्या संदर्भात आपण आपल्या रसिकांच्या कडनं येणाऱ्या सगळ्या ज्या मागण्या असतील त्या आपण पाहूया, त्याप्रमाणे चिंतन करूया. आणि मी आज वाचता वाचता चिन्हचा व्हॉट्सअप समूह आणि मराठी सृष्टी .com यांच्या वतीनं प्रभाकर कोलते यांचा ऋण निर्देश करतो. नाईक सर, नेहमीप्रमाणे तुमचा सक्रिय सहभाग आहेच. आज आपण आता ही मुलाखत इथे थांबूया तुम्हा दोघांच्या विषयी आणि आमच्या सगळ्या टीम वाचता वाचता आणि टीम मराठी सृष्टी .com ला ऋण निर्देश आणि रसिकांचा ऋण निर्देश. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. Thank you very much. Thank you very much. All the best.